करतो, मुख्यतः जीविदातर्फे 2007 पासून अनेक विषयांवरती म्हणजे पर्यावरण विषयक अनेक गोष्टींवरती काम चालू आहे. त्याच्यामध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या चौथ्या बुधवारी कट्टा चालतो, अनेक विषयांचे कोर्स केले जातात, किंवा आपण प्रदर्शन करतो, देशी वनस्पतींचं वाटप करतो. पण करोनाच्या काळामध्ये मुख्यतः या सर्व गोष्टींवरती बंधनं आली, आणखीन जरा वेगळी डायमेन्शन करण्याची गरज आली. त्याची सुरुवात म्हणून आम्ही मुख्यतः गेली 2 महिने नेचर वॉक संस्थेतर्फे, नेचर वॉक संस्था आणि जीविदा असं दोघं मिळून आम्ही काही विषयांवरचे कोर्सेस करतो आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः पहिला फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटचा झाला, दुसरा बर्डचा झाला. त्याच्यामध्ये आजचे आपले व्याख्याते शरद आपटे सर एक एक्सपर्ट म्हणून आले होते. आणि आता तिसरा आमचा नॅचरल लेक्स वरचा चालू आहे, की जो जिओ आणि बायो अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेला चालू आहे. कट्टा स्वरूपात मध्ये बराच काळ काही घेतलेलं नव्हतं, पण आता या कट्ट्यापासून आपण सुरुवात करतोय. त्यामुळे वेबिनार म्हणा किंवा कट्टा म्हणा, ऑनलाईन हा अशा प्रकारचा ही जीवनाची या नवीन सिच्युएशन मधली पहिलीच ऍक्टिव्हिटी आहे. आणि त्या अशा याच्यासाठी आपल्याला सांगलीहून शरद आपटे सर जॉईन झालेले, तर उद्घाटनाच्या आमच्या असं म्हणता येईल अशा वेबिनार मध्ये सर तुमचं जीविदातर्फे आणि आता जे जॉईन झाले त्या सर्वांतर्फे मी स्वागत करतो. नमस्कार सर. वेलकम सर. सरांची ओळख करून द्यायची झाली तर सर, आता मी म्हटलं तसं सर सांगलीतले आहेत, कॉमर्स विषयामध्ये त्यांनी मुख्यतः शिक्षण घेतले, बी कॉम झाले आणि त्यानंतर आयसीआयसीआय बँकेमध्ये सर होते. 32 वर्ष नोकरी करून तिथे सिनियर ऑफिसर म्हणून सर रिटायर झाले. पण ह्या सर्व काळामध्ये मुख्यतः पक्षी निरीक्षण आणि त्याची फोटोग्राफी ही हॉबी होतीच, आणि ते त्यासाठी निसर्गात फिरत असताना मुख्यतः पक्ष्यांचा आवाज याविषयी सरांना मुख्यतः पॅसिनेट झाले, आणि त्याविषयी करिअर आपण रिसर्च करावा, त्याविषयी काही काम करावं असं मनात घेऊन सरांनी त्याविषयी खूप डेडिकेटली काम केलेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी 422 पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले आहेत. आणि मग त्या रिसर्चचा आणखीन त्या सर्व अनुभवाचा वापर करून त्यांनी एक वेबसाईट तयार केलेली आहे, की ज्यावरती हे सर्व आवाज टाकण्यात आलेले आहेत. आणि जे पक्ष्यांचा अभ्यास करू इच्छितात किंवा नव्याने पक्षी निरीक्षणाच्या साठी आवाजाच्या साहाय्याने कसं ओळखता येईल यासाठी काही करू इच्छितात, अशांसाठी ही वेबिनार आहे, हा ही वेबसाईट आहे. आणि अशा प्रकारची वेबसाईट एका भारतीय माणसाने केलेली अशी म्हणता येईल अशी पहिली वेबसाईट आहे. त्यांनी जे ह्या आवाज रेकॉर्ड केले त्याच्यावरनं गा विहंगानो अशी एक सीडी केली, की ज्याच्यामध्ये 40 पक्ष्यांचे आवाज आहेत. त्यानंतर त्याच्या थोडं पुढे जाऊन बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट ही डीव्हीडी त्यांनी तयार केली. आणखीन त्यामध्ये 150 पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले आहेत. याची दुसरा व्हॉल्यूम 2014 मध्ये आला. आणखीन त्याचं मध्ये त्यांनी जवळपास 43 पक्ष्यांचे माहिती टाकलेली आहे, की ती माहिती अशा प्रकारची की पक्षी आवाज का करतात, कसे करतात, आणखीन त्यांचं त्यासाठीचं बिहेवियर कसं असतं, तर याची माहिती त्यात टाकलेली आहे. बर्डचे आवाज याविषयी जे त्यांनी काम केलेलं आहे तर त्याच्याविषयीचा रिसर्च पेपर इंडियन बर्ड्स या जर्नलमध्ये त्यांनी झालेला आहे. त्याच्यामध्ये गाणं आणि पक्ष्यांचे आवाज या दोन्हीमधला फरक जो आहे तर त्याबद्दलचा हा रिसर्च पेपर आहे. पक्ष्यांचा आवाजात ओळखणे आणि त्याचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याच्यावरनं स्वभाव वैशिष्ट्य काय असतील त्यांची, किंवा ते त्यावेळेला का आवाज करतायत, तर याबद्दलचं प्रशिक्षण देण्याचं काम आपटे सर करतात. आणखीन याला धरून मग ते अनेक कॅम्प्स लेत असतात, म्हणजे आपण जे नेचर कॅम्प्स म्हणतो ते. आणखीन त्याच्यातनं मुख्यतः या प्रकारचं प्रशिक्षण देणं हा एक भाग असतो. एक थोडीशी वेगळी ओळख म्हणजे बलभीम व्यायाम मंडळ म्हणून सांगलीचं एक व्यायाम मंडळ आहे, तर त्याचे ते प्रेसिडेंट आहेत. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची व्यायामाची ट्रेनिंग देण्याचं काम या व्यायामशाळेतर्फे केलं जातं, तर त्यात मुख्यतः मल्लखांब आणि रोप मल्लखांब या विषयीचं ट्रेनिंग देण्याचं काम करतात. दोडिया चॅरिटेबल ट्रस्ट आणि याच्यातर्फे फ्रेंड्स ऑफ नेचर कॉन्झर्वेशन, आणखीन वसुंधरा अभियान, वसुंधरा किर्लोस्कर जे आपल्या इथे चालतं, तर त्याच्या तर्फे वसुंधरा पुरस्कार, या दोन पुरस्कारांनी सरांना त्यांच्या या कामाबद्दल सन्मानित केलेलं आहे. आजचा विषय मात्र आपण जरा वेगळा घेतो आहे. सरांचं मास्टरी जरी आवाजाचं रेकॉर्डिंग या ह्याच्यात असलं, तरी आज आपण त्यांच्याकडनं पक्षी ज्याच्यावरनं ओळखले जातात त्या पिसांविषयीची माहिती घेणार आहोत. तर त्या पीस आणि पक्षी यांचा काय संबंध आहे,
त्याचा त्यांना काय उपयोग होतो, आणखीन वेगवेगळ्या प्रकारची पिसं असतात का, पंख असतात का, तर याबद्दलची आपण माहिती आजच्या या सेशनमधनं घेणार आहोत. तर मी आता जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की सर पुढची सूत्र मी तुमच्याकडे सोपवतोय, तर सर तुम्ही तुमच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. आपण हा आता विषय चालू करूया. तोपर्यंत मी राजीव सरांना सांगतो की काही लोक ऍडमिट होऊ इच्छित आहेत, ओके ते तेवढं तुम्ही बघा. म्हणजे हो सर, मी ते चालू आहे. हा, स्क्रीन एक माझ्यासमोर येतोय सारखा. हो हो, मध्ये. नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा. माझं बोलणं ऐकू येत असं वाटतंय मला सगळ्यांना. सर आवाज म्हणजे काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटतंय. तर आता जो आपण आज विषय बोलणार आहोत तो पक्ष्यांची पिसं. अनेक वेळा आपण पक्ष्यांच्या विषयी खूप कार्यक्रम ऐकतो, पाहतो, स्लाइड शो पाहतो, फोटोग्राफ्स पाहतो, पण पक्ष्यांच्या विषयी कोणी बोलताना आपण पाहत नाही. म्हणून हा मुद्दा म्हणून विषय घेतला आहे, कारण हा इतका महत्वाचा विषय आहे की ज्याच्यामुळंच पक्षी म्हणून हा जीव ओळखला जातो. आता पहिली जी स्लाइड तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की पक्षाचे दोन पाय आणि मग त्याच्या मागे त्याची पिसं असं दिसतंय, आणि पायावर तुम्हाला काय दिसतंय तर अशा रेघा रेघा दिसतात, म्हणजे खवले दिसतात. आणि हे खवले आपल्याला कोणाच्या अंगावर दिसतात तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर आपल्याला खवले दिसतात. उदाहरणार्थ आपल्याला सरळ विषय समोर घ्यायचा तर घोरपड, साप या सगळ्यांच्या अंगावर आपल्याला खवले दिसतात. तसेच खवले पक्ष्याच्या पायावर आहेत. म्हणून पक्ष्याचं आणि त्यांचं काही नातं आहे का, असं थोडं संशोधन केलं गेलं आणि मग त्याला वेगळी दिशा मिळत गेली, कारण पक्ष्याचा पूर्वज कोण हे शोधायचं होतं. आता आपण पुढे जाऊया. आता पक्ष्याची व्याख्या बघूया. पक्ष्याची व्याख्याच अशी केली जाते की ज्याला दोन पाय आहेत आणि अंगावर पिसं आहेत असा प्राणी म्हणजे पक्षी. आता पक्षी म्हणलं की तो गरम रक्ताचा आहे, कणाधारी आहे. मग गरम रक्ताचा कणाधारी अनेक प्राणी आहेत. पक्षी उडतो तर अनेक जण उडणारे आहेत. पक्षी घर बांधतो तर घर करणारे पण अनेक प्राणी आहेत. पक्षी अंडी घालतो, अनेक जण अंडी घालणारे प्राणी आहेत. तर या ठिकाणी फक्त पीस हा जो प्रकार आहे हा फक्त त्याच्या अंगावर आहे. आपण सर्वांनी किमान एकदा तरी कसला ना कसला तरी पीस आपल्याला सापडला असेल आणि ते आपण हाताळ असेल. म्हणजे बघा, आपण फिरत असतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला पडलेल्या दिसतात, पण पीस जर आपल्याला दिसलं तर ते आपण पटकन उचलतो अशी आपल्याला लक्षात आलं असेल. आता मी सांगितल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की अनेक गोष्टी फुलं पानं पाकळ्या पडलेल्या असतात, पण त्यातलं नेमकं पीस आपल्याला आपण उचलतो की खूप आवडतं आपल्याला. आणि ते आवडतं जे पीस आहे ना ते फक्त पक्ष्यांच्या अंगावर आहे. ते बघा तुम्ही फुलपाखराला लावून लागते का बघा, सापा लागते का बघा, वाघाला लागते का बघा, तर कुठेही लागत नाही, ते फक्त पक्ष्याला लागतंय. म्हणून पक्ष्याची जी व्याख्या केली आहे, दोन पायाचा आणि अंगावर पीस असणारा प्राणी म्हणजे पक्षी. पुढे जाऊया. आता पक्ष्याची उत्क्रांती कशी झाली आणि त्याचा शोध कसा लागला हा थोडा रंजक प्रवास आहे बरं का. म्हणजे पक्ष्यांचे पूर्वज कोण असा सारखा प्रश्न शास्त्रज्ञांना पडत असे आणि ते शोधायचं काम शास्त्रज्ञ त्यांचं चालूच होत. त्याला एक क्ल्यू मिळत होता की खवले, पण खवले आणि पिसांचं नातं हे काही कुठं सापडत नव्हतं. मग 1861 साली जर्मनीमध्ये सर सर एकच मिनिट जरा हे करतो, आवाजाचा प्रॉब्लेम सगळ्यांना येतोय का? आवाज क्लिअर येतोय. व्यवस्थित व्यवस्थित आहे आवाज, काही अडचण नाही. ओके ज्यांना ओके ठीक आहे ठीक आहे चालेल. थँक्यू. सॉरी सर कंटिन्यू. हो ठीक आहे. बाकीचे जे आपले ऑडियन्स आहे ना त्यांनी आपले व्हिडिओ बंद करा सगळे. हा सगळ्यांनी व्हिडिओ बंद करा. आणखी म्यूट अनम्यूट असाल तर म्यूट करा सगळ्यांनी, म्हणजे शेवटपर्यंत आवाज ऐकू जाईल. मध्ये कोणाचा आवाज येतो घरातला. आता हा जो जीवाश्म किंवा फोसिल सापडलाय 1861 साली जर्मन मध्ये एका चुन्याच्या खाडीमध्ये, तुम्हाला माहिती आहे की चुन्याचा दगड हा प्लेट स्वरूप, तो काही खडक असा नसतो. तर एका कामगाराला त्याच्यावर एक चित्र उमटलेलं दिसतं आणि हे चित्र किती होतं, 6 इंच by 6 इंच असं चित्र होतं आणि त्याच्यावर काहीतरी त्याला उमटलेलं दिसलं. जे काय उमटलेलं आहे तुमच्या पुढे आता स्लाइड मध्ये आपल्याला दिसत आहे. आता हे त्यांनी त्याच्या अधिकाऱ्याला दिलं, मग त्यांनी आणखीन पुढच्या अधिकाऱ्याला दिलं आणि याच्यात काहीतरी वेगळं आहे म्हणून त्यांनी शास्त्रज्ञांना दिलं. असं करत करत ते
या विषयाचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचलं आणि मग एक जगाला पक्षी आणि सरपटणारे प्राणी याच्यामधलं महत्वाचं नातं सापडलं आणि ह्या जो जीवाश्म आहे त्याला नाव दिलं आर्किओप्टरिस लिथोग्राफिका. आता या चित्रात पहा तुम्हाला काय दिसतंय की हे जे वरचे जे दोन पाय त्याचे जे होते त्याचे पंख झालेले दिसतात. बघे असा असा पंख आहे आणि हा दुसरा एक पंख त्याचा इकडे आहे. त्याच्यानंतर जे मागचे पाय आहेत ते तसेच आहेत, त्याला काय पंख बिंख नाही. एक त्याची शेपूट इथनं दिसतं बघा, कणा आलंय शेपटीमध्ये हाडं दिसतंय तुम्हाला आणि त्याला पिसालेले दिसतात. मग त्याचा पाठीचा कणा दिसतोय, मानेचा मणके दिसत आहेत आणि त्याचं इथं तोंड दिसतं. हे जे तोंड दिसतंय हे पक्ष्याच्या चोचीसारखं नसून एखाद्या घोरपडीसारखं आहे. आता इथपर्यंत सगळं ह्यात दिसल्यानंतर शास्त्रज्ञांना ज्या त्यांच्या संशोधनाला अगदीच वेगळी दिशा मिळाली आणि मग ते पुढं सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दृष्टीने त्याच्याकडे बघू लागले. आता ह्या चित्रावरनं एक संकल्प चित्र तयार केलं की हा पक्षी कसा दिसत असेल असं त्यांनी चित्र तयार केलं. ते दोन्ही पक्षी आपल्याला दिसत होते. हा जो पक्षी होता तो काय करायचा, तो जो प्राणी आणि पक्षी असं मिक्स होता तो स्वतःचा अन्न जमिनीवर शोधायचा आणि त्याला धोका वाटला तर तो झाडावर चढायचा. आता हे जमीन चढणं झाडावर चढणं असं करता करता तो हळूहळू ग्लाइड करायला लागला आणि मग हळूहळू त्याच्या पिसात त्याला पिसं येऊ लागली. आता ह्या सगळ्यामध्ये जो डायनासोर होता की ज्याचा पूर्वज आपण कोण आहे हे शोधत होतो, तर पक्षी शास्त्रज्ञांना आर्थोपेडा नावाचा डायनासोर हा आपल्या पक्ष्यांचा पूर्वज आहे असं लक्षात आलं. तो हा डायनासोरचा आपल्याला सांगाडा दिसतोय. त्याच्यानंतर आत्ता आपण जे पक्षी पाहतो आहोत हे साधारण 15 कोटी वर्षापूर्वी विकसित झाले असं एक शास्त्रज्ञाचा अंदाज आहे, म्हणजे ज्युरासिक पार्कच्या काळामध्ये. आता त्याच्या आधी डायनासोर होते आणि काही डायनासोरांच्या अंगावर पिसा सादृश्य एक लव किंवा अवयव होती पण ते केस नव्हते, त्याला ते डायनोफेज म्हणत असत. आणि ही कशासाठी होती, तर थंडी वाऱ्यापासून संरक्षण करायसाठी, लपून बसायसाठी आणि प्रदर्शन करायसाठी, एक्झिबिशन करायसाठी. अशी ही थोडी ही उत्क्रांतीचा इतिहास आहे, थोडा हा इतिहास आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ. आता पक्ष्यांचा आपण जेव्हा पिसांचा वर्णन करतो, अभ्यास करतो किंवा माहिती घेतो त्यावेळा पक्ष्यांच्या बाह्य रचना आपल्याला पाहायला पाहिजे की पक्षी आपल्याला काय काय दिसतं बाहेर. की आपण सगळ्यात पाहूया की सुरुवात करूया त्याच्या इथं चोच आहे, त्याच्यानंतर लोअरचा भाग आहे माग, त्याच्यानंतर कपाळ आहे, मग क्राऊन म्हणून आहे किंवा माथा म्हणतो त्याला, सुपर सिलियम म्हणून आहे की जो आपल्या का भाग असतो, नेप म्हणून जी पक्ष्याची आहे की ज्याची मान म्हणतो त्याला, मग आपण पाठी देतो त्याला मेंटल म्हणतात, मग पक्ष्याचा जो कमरेचा भाग आहे त्याला रंप म्हणतात, मग अप्पर टेल ते संपल्यानंतर शेपटीच्या वरची पिस, मग शेपूट, मग शेपटी नंतर शेपटीच्या खालची पिस, मग त्याचे पाय आहेत, मग त्याच्या बाजू आहेत, मग त्याचा महत्वाचा पंख आहे, त्याचं पोट आहे, त्याचा चेस्ट आहे किंवा छाती आहे, त्याच्या या साईड बाजू आहेत त्याच्या दोन, त्याचा गळा आहे, मलार रिजन म्हणून एक त्याचा भाग आहे. असे वेगवेगळे भाग आहेत आणि त्याचं चित्र हे आपण पाहिलेलं आहे. हे भाग आपण का दाखवतो की तिथल्या जी तिथं पिस जी आहेत त्याच्या रंगावरून त्या पक्षाचं काही वेळा नाव पडलेलं असतं की डार्क फ्रंटेड बॅबलर, म्हणजे ज्याचा फ्रंट कपाळ गडद काळा आहे. तर यासाठी मी हे दाखवलं. आपण पुढची स्लाइड बघू. आता हे पीस मोराचं पीस आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं असेल, पण मोराच्या पीस अंगावर हे पीस असं नेहमी असत नाही, ते वेगळ्या पद्धतीचं असतं. पण पीस म्हणून एक मी इथं प्रतिनिधित्व देतो की जेणेकरून की ज्याने बऱ्याच लोकांनी हे पीस बघितलेलं आहे कुठे ना कुठेतरी किंवा हाताळलं तरी. आता आपण पुढे जाऊया. आता पिसं बनतात कशापासून बघूया. बेटा कॅरेटीन नावाच्या प्रथिनापासून, म्हणजे प्रोटीन पासून पिसं बनतात. याच पदार्थापासून पंजे बनतात, आपले केस बनतात, आपली नखं सुद्धा बनतात. तर पक्ष्यांचे पंजे
पक्ष्यांची नख हे बेटा कॅरॅटिन पासून बनतात, आपली सुद्धा तेच तशाच पासून बनतात. असं हे द्रव्य आहे पक्ष्यामध्ये, त्याचं हे पिसं म्हणजे हे त्याचं एक रूपांतर आहे. आता पिसाचे प्रकार किती आहेत हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे. कारण आपल्याला वाटतं की पक्ष्याच्या अंगावर जी पिसं आहेत ती सगळ्या अंगभर सारख्या प्रकारची पिसं आहेत असं आपल्याला वाटतं, तर तसं नाही आहे. या चित्रामध्ये बघा की डावीकडे जी पिस आहे त्याला टेल फिदर म्हणले. त्याची रचना जर बघितली की तर मध्ये एक सरळ दांडोर आहे इथं, आणि या दांडोरच्या बाजूला दोन्हीकडे त्याला तंतू आहे असं ते पिस आहे. त्याच्यानंतर एक पीस आपल्याला दिसतंय ते पंखाचं पीस दिसतंय. हे उभं जे पीस आहे की त्याची रचना बघा, ते एका बाजूला त्याची रुंदी कमी आणि आतल्या बाजूला त्या पंखा पिसाची रुंदी जास्त आहे. त्याच्यानंतर एक तिसरं पीस आपण बघतोय सेमीप्लम, सेमीप्लम नावाचं पीस आहे. याच्यामध्ये तुम्हाला दांडोरामध्ये दिसतोय पण त्या तंतूंची वीण आहे ती घट्टी नाही, ती सगळी सुटी सुटी आहेत असं आपल्याला दिसतंय. आता हे प्रत्येक पिसाचा मी पक्ष्याच्या अंगावरचा नमुना तुम्हाला दाखवणार आणि त्याचं वर्णनही सांगणार आहे. त्याच्यानंतर कंटूर फिदर नावाचं पीस आहे, याला मराठीमध्ये पोत पीस म्हणतात. आता याच्यामध्ये काय दिसतंय की मध्ये दांडुरा दिसतोय त्याला रॅचिस म्हणतात, त्याच्या मागे विस्कळीत तंतू दिसत आहेत आणि मग पुढे जरा एक संघ असे तंतू दिसत आहेत. त्याच्यानंतर डाऊन फिदर म्हणून एक तुम्हाला पीस दिसतंय, त्याच्यामध्ये काय दिसतंय फक्त सुरुवातीची एक त्याची देठ असल्यासारखा आहे, दांडी असल्यासारखी आहे, आणि मग बाकी ते एक विस्कळीत स्वरूपाचा गुच्छ आहे असं हे ते डाऊन फिदर आहे. त्याच्यानंतर एक फिलोप्लम नावाचं अगदी बारीक पीस तुम्हाला इथं दिसतंय. ते तंतू असतो, एक प्रकारचा धागा असतो आणि त्याच्यात तोंडाला ब्रश सारखा एक अवयव असतो, म्हणजे जसा आपला ब्रश असतो तसे काही तंतू असतात. ब्रिस्टल हे एक सरळ काडीसारखं पीस आहे, त्याच्या बेसपाशी थोडे त्याला धागे दिसत आहेत आणि मात्र पुढे ते टोक असल्यासारखं आहे. आता ही झाली सात प्रकारची पक्ष्यांची पिसं. पक्ष्यांच्या अंगात जी पिसं आहेत ही पिसं यातल्या सात पैकी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची असतात. सगळ्याच पक्ष्यांना साती प्रकारची पिसं असतात अशातला भाग नाही. काही पक्ष्यांना साती प्रकारची पिसं असतात, काही पक्ष्यांना कमी जास्त प्रकारची पिसं असतात. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची संख्या ही वेगवेगळी असते, आकाराप्रमाणे तो राहतो त्या प्रदेशाप्रमाणे वगैरे वगैरे, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर हे साधारण सात प्रकार आपल्याला पक्ष्यांचे दिसतात, पक्ष्यांच्या पिसामध्ये दिसतात. आणि आपण जेव्हा पक्ष्याचे पीस बघू ते तुम्ही हातात घाल तर तुम्हाला लक्षात येईल की हे पीस कुठल्या तरी साती प्रकारामध्ये आपल्याला आपण पाहू शकतो. आता त्याची रचना पिसाची कशी असते बघा. आता ह्या पिसामध्ये तुम्हाला दिसतंय की अशी एक काळा असा जो दांडोर आहे ज्याला रॅचिस म्हणतात, ती स्टीम आहे, आणि त्याच्या दोन्ही बाजूला बाकी तंतू आलेले असे फाटे फुटलेले आहेत. आता फाटे हे मायक्रोस्कोप न बघितले तर बघा किती महिम आहेत, त्याला उप फाटे फुटलेले आहेत आणि त्याची एकमेकामध्ये गुंतागुंत होऊन त्याची एक वीण तयार झालेली आहे. पीस आपल्याला दिसतं असं अगदी डावीकडे जायते, मात्र त्याची वीण अशा प्रकारची असते. तेव्हा तुम्ही पीस हातात घ्या, ते विस्कटा आणि पुन्हा बोट फिरवा की पुन्हा ते एकत्र येतं, ते फाटत नाही, ते फक्त विस्कटतं आणि पुन्हा एकत्र येतं. ते जर फाटत असतं तर मग पक्ष्याला ते पीस फाटलं तर त्याचा उपयोग झाला नसतं, कापड फाटत असं. ते विस्कटावंही लागतं कारण त्याच्यावर अनेक प्रकारची प्रेशर येतात आणि ते पुन्हा एकत्र येणं आवश्यक असतं. आता ही पक्षी पीस आहेत, त्याची वाढायची जी प्रक्रिया आहे ती कशी होते की हा एक सुरुवातीला एक त्याच्या त्वचेवर असे एक उंचवटे असतात, जसे आपले केस जसे येतात ना त्या पद्धतीनं त्या उंचवट्यातनं तो पीस बाहेर येतो, मग त्याचे तंतू त्याला फुटतात. मग काही जी पिसं वेगळ्या प्रकारची असतात त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय उजव्या बाजूला 3B आणि 3A आणि 3B मध्ये, 3A आणि 3B मध्ये काय दिसतंय तुम्हाला की एकामध्ये तंतू आहेत आणि एकामध्ये सरळ धागे, मग ते एकमेकात मिसळून त्याची पिसं तयार होतात आपल्याला जी नेहमी दिसतात ते. आता या मायक्रोस्कोपच्या विशेष आपण त्याच्यामध्ये लक्ष द्यायला नको, आपण पुढे जाऊया. पक्ष्यांच्या पिकाची पिसाची वाढ कशी होते बघा. त्याच्या त्वचेमधून एक असा उंचवटा येतो, तो उंचवटा जो येतो तो एखादी
कागदी नळी जशी असते तशी त्याला वेष्टन असतं, म्हणजे आपण स्ट्रॉ पितो रस प्यायसाठी जी पाईप वापरतो तशा पद्धतीने ती मोठी मोठी वाढत जाते, वरती बाहेर येत जाते अंगातनं, त्याच्या आतमध्ये हे पीस असतं बरं का. आणि मग काय होतं की हळूहळू ती जी नळी आहे ती उघडत उघडत त्यातलं पीस बाहेर येतं आणि मग हळू हळूहळू ती नळी नष्ट होत शेवटी ती जी नळी आहे ती पूर्ण निघून जाते आणि जे आपल्याला पीस दिसतं ते पूर्ण पीस आपल्याला दिसायला लागतं. सर तरा आवाज थोडा तुमचा मोठा जवळ बोलता येईल. हा बर ठीक आहे. आता जे आपल्याला पीस जे दिसतं ते त्याला पिन पिदर म्हणतात. त्याला एक काटा अंगातनं आल्यासारखं असतं ते. प्रत्यक्ष आपल्याला जसं नेहमी पीस दिसत ना ते तसं दिसत नाही. त्याच्या अंगातनं एक काटेरी काहीतरी आलं असं वाटतं आणि मग त्यातनं ते पीस उलगडून बाहेर येतं. तर आता एक छोटं पिल्लू आहे आणि त्याच्या शरीरातनं जे पिसं बाहेर येत आहेत ते दिसतंय बघा. तो एक दांडोरा बाहेर आला आणि त्याच्या टोकाला आता ते पीस उघडायला आले. हळूहळू ते पीस उघडत 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 पूर्ण पीस उघडेल. आता पिसांची वाढ, एखादं पीस पूर्ण वाढले की त्याची वाढ थांबते. माणसाच्या केसासारखे ते सतत वाढत राहत नाही. म्हणजे पीस जे आहे एखादं पक्षाला पंखातला असू दे शिपटीतला असू दे त्याची एक ठराविक त्याची वाढ असते, ठराविक लांबी असते, ठराविक रुंदी असते, ठराविक स्ट्रक्चर असतं. ते झालं की त्याची वाढ थांबते. त्याच्यानंतर समजा आपण पीस कापलं तर ते पीस कापल्यानंतर म्हणजे आपले केस जर आपण कापले तर ते आतनं वाढत राहतात. तसं मात्र पक्षाचं होत नाही. पक्षाचं पीस जर कापलं तर ते वाढलेलं पूर्ण वाढलेलं पीस जर कापलं तेव्हा ते पीस जेव्हा म्हातारा होतं तेव्हा ते झडायची वेळ येते, तेव्हा त्याचं आयुष्य संपतं, त्यावेळा त्याला आतनं नवीन पीस पूस पीस उगवतं आणि ते बाहेर पडलं जात. आता पक्षाच्या अंगावर पिसं कुठं कुठं असतात हे जर आपण पाहिलं तर आपण पाहतो की जेव्हा पक्षी पाहतो आपण तेव्हा आपल्याला असं दिसतं की अरे सगळ्याच अंगावर पक्षाच्या सगळ्याच अंगावर पीस आहे. पण आपण चिकन सेंटरमध्ये गेला असाल तर तुम्ही चिकन घेण्यापूर्वी कधीतरी ते हातात घेऊन बघा की त्या स्किनवर तुम्हाला खूप सारे उंचवटे दिसतील आणि ते उंचवटे त्या पक्षाच्या शरीराच्या विशिष्ट भागामध्ये तुम्हाला असलेले दिसतील. त्यावर तुम्हाला लक्षात येईल की पक्षाची पिसं ही त्याच्या विशिष्ट भागामध्ये. त्याचाच ही आकृती आता तुम्हाला तेच दाखवते. या आकृतीमध्ये तुम्हाला जे उंचवटे दिसत आहेत ते बघा, बगलेमध्ये दिसत आहेत, पंखामध्ये दिसत आहेत, त्याच्यानंतर डोक्यावर दिसत आहेत. आता मानेचा काही भाग तुम्हाला रिकामा दिसतोय तर तिथं पिसं नाही आहेत असं तुम्हाला लक्षात येते. तर अशा ठिकाणी पिसं नाही आहेत आणि बाकीच्या ठिकाणी पिसं आहेत. त्याला फेदर ट्रॅक असं म्हणतात आणि त्या ट्रॅक प्रमाणे त्या पिसाची वेगवेगळी रचना असते. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की पिसांना संवेदना असतात का, म्हणजे मी पीस मोडलं दाबलं तर रक्त येतं का, त्याला दुखतं का. आता पूर्ण वाढ झालेल्या पिसात कोणताही रक्त प्रवाह नसतो. पिसात कोणतेही संवेदना देणारी यंत्रणा नसते, मात्र पिसांच्या मुळाशी असते. पीस कापले तर जखम होते, जसं आपला केस कापला तर आपल्याला दुखत नाही पण केस उपटला तर आपल्याला दुखतो. तर तसं आहे ते, केस उपटला तर आपल्याला दुखतं, तसं पीस जर आपण उपटलं तर त्याची संवेदनाला पक्षाला होते. पण समजा पीस कापलं तर त्याला कळतं की काहीतरी कशाला तरी पीसला हात लागलेला आहे पण त्याला त्याची इजा होत नाही किंवा त्याला दुखत नाही त्याच्यामुळे किंवा त्याच्यातनं रक्त वगैरे येत नाही. आता ही आकृती आपण सगळे नीट पाहूया आणि कारण या आकृतीचा आपल्याला सतत पुढं या स्लाइड शो मध्ये संबंध येणार आहे. आता हा पक्षी बघा, एक याच्या पक्षामध्ये काही रंग दाखवलेत. हा बराचसा शरीराचा रंग पिवळ्या रंगाने दाखवलाय. आता ह्या चित्रामध्ये डाव्या बाजूला एक पिवळं पीस दिसतंय आपल्याला, त्याला कंटूर फिदर किंवा सरफेस फिदर असं म्हणलेलं आहे. आता हे जे पीस आहे हे सरफेस फिदर किंवा कंटूर फिदर हे कुठं असतं की जिथं पक्षाचा रंग पिवळा दाखवलाय त्या सर्व भागावर हे पीस असतं असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर काय दाखवलंय की त्याच्यानंतर एक ब्रिस्टल म्हणून एक छोटं पीस दाखवलंय, थोडे तपकिरी रंगाचं आहे. आणि हे कुठं दाखवलंय, हे चोचीच्या खाली दाखवलंय बघा हा रंग. तर या इथं ते पीस असतं, म्हणजे काही वेळेला हा डोळ्यापाशी पण असतं. ब्रिस्टल नावाचं पीस आहे हे ते पक्षाच्या
डोक्याच्या परिसरामध्ये असते, मग चोच असेल, चोचीचा वरचा भाग, खालचा भाग, डोळ्याच्या जवळचा भाग वगैरे. त्याच्यानंतर आणखीन एक थोडं गडद तपकिरी पीस दाखवलंय आणि हा रंग आपल्याला पक्ष्यांच्या पंखामध्ये दाखवलाय. बघा, म्हणजे याचा अर्थ आहे अशी जी पीस आहेत ही सगळी पंखामध्ये असतात. त्याच्यानंतर एक निळ पीस दाखवलंय, त्या या तपकिरी पिसाला फ्लाईट फिदर म्हणलंय बरं का, म्हणजे हे उडण्यासाठी उपयोगी पडतात. आता निळ पिसाला काय म्हणलंय, त्यांनी फ्लाईट ऑब्लिक टेल म्हणलेला आहे, म्हणजे हे त्याचं शेपटीतला पीस आहे आणि हे त्याला उडायसाठी मदत करतं असा त्याचा अर्थ होतो. आता ही चार पिसं झाल्यानंतर हिगडं कुठली पिस आहे बघा. हिगडं पिसं तुम्हाला अशी दाखवली आहेत की एक फिलो प्लम म्हणून दाखवलाय, डाऊन फिदर म्हणून दाखवलाय आणि सेमी प्लम म्हणून दाखवलाय आणि तिघांना असा एक बाण केलेला आहे. आता याचा अर्थ असा आहे की ही तीन पिसं आहेत ना, ती आपल्याला सहसा बाहेरून दिसत नाहीत. पक्षी हातात घेतला आपण, त्याची पिसं आपण बाजूला केली, वरची पिसं सरफेस फिदर किंवा कंटूर फिदर, तर तुम्हाला ती आतन दिसू शकतात. नाहीतर तुम्हाला पक्षी समोर बसलेला आहे तर तुम्हालाही आतली पिसं दिसत नाहीत, म्हणून त्या पद्धतीनं त्यांनी ती दाखवले. आता आपण पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्वाचं पीस की ज्याच्याकडे आपलं सहज लक्ष जातं ते म्हणजे उड्डाण पीस किंवा फ्लाईट फिदर. आता उड्डाण पीस कोणाला म्हणायचं, पंखातील पिसं आणि शेपटीतील पिसं याला फ्लाईट फिदर म्हणलेलं असतात. त्याचं आता वैशिष्ट्य काय बघा, ही पंखातील आणि शेपटीतली पिसं आहेत ना, ही थेट त्यांच्या हाडाला जोडलेली असतात. म्हणजे जे पंखाचं जे त्यांचं हाड आहे, शेपटीचा जो एंड आहे तिथं जे हाड आहे त्याच्यामध्ये ती पिसं जोडलेली असतात आणि बाकीची जी आपण पिसं पाहतो ती सर्व पिसं त्या त्वचेला जोडलेली असतात. ती ही महत्वाची या दोन पिसामधली फ्लाईट फिदर आणि इतर पिसातल्या रचनेतला हा अतिशय महत्वाचा फरक आहे, आपण लक्षात घेऊया. आता फ्लाईट फिदर किती असतात पक्ष्याच्या पंखामध्ये, किती असतात? तर पक्ष्याच्या जातीनुसार त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक असतो. छोटा पक्षी, मोठा पक्षी असा तो फरक असतो. त्याच्यानंतर काय असतं, उडणाऱ्या पिसामध्ये आपण बघितले उडायला मदत करणार की पंखातलं पीस आणि शेपटीतलं पीस. आता पंखामध्ये साधारण 9 ते 12 पिसं असतात. आपण जे नवमी पक्षी बघतो ज्याला आम्ही पॅसरिन्स म्हणतो, म्हणजे चिमणी, कावळा, बुलबुल, या सगळ्यांच्या मध्ये पंखामध्ये किती पिसं असतात ते आपण बघूया. त्याच्यानंतर एक सेकंडरी पिसाचा नावाचा प्रकार असतो, दुय्यम पिसा असं ज्याला म्हणतात, ती पिसं साधारण 8 ते 32 असतात. ती कशी असतात ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर शेपूट, शेपटीमध्ये सुद्धा 6 ते 12 नंबरची पिसं असतात. आता ही 32 पिसं कोणाच्या अंगावर असतात, हे जे अल्बस्ट्रॉस सारखे जे पक्षी आहेत ज्यांचं आयुष्य म्हणजे उडणं आहे, ते घरं करायला, अंड्यांना अंडी घालायला, पिलांना जन्म द्यायला जमिनीवर असतात. बाकी आयुष्यभर ते हवेमध्ये असतात, ते झोपतात तिथंच, खातात तिथंच, तसंच राहतात. मग त्यांना उडत राहावं लागतं आणि ते हवेच्या दाबावर उडतात, त्यामुळे त्यांचे पंख ची रुंदी जास्त असणं गरजेचं असतं. तेव्हा या पंखामध्ये त्यांना पिसं जास्त आहेत बघा, की त्यांना उडायला सोपं जावं, तरंगायला सोपं जावं. आता अरेंजमेंट ऑफ फिदर, हा जो आपल्याला एक पक्षी आपल्याकडे समोर दिसतोय आणि त्याचा पंख आणि शेपूट आपल्याला उलगडून दाखवलेला आहे, तर हा जो पक्षी आहे हे आपल्याला, ज्याला आम्ही पॅसरी फॉर्मस या गटामध्ये, म्हणजे चिमणी, कावळे, त्याच्यानंतर बुलबुल असे जे पक्षी आहेत, बगळे वगैरे नाहीत, तर असे जे पक्षी आहेत की मोठ्या संख्येनं आपण तेच पाहतो, त्यांच्या पिसां पंखातली ही रचना आहे. बघ, या रचनेमध्ये तुम्हाला दिसतं की प्रायमरी फिदर्स म्हणून त्यांनी दाखवलंय, त्याला पक्षीशास्त्राच्या भाषेत रेमिजेस असं म्हणतात, ती हिरव्या रंगाने दाखवले. त्याचा अंक आतल्या पोटाकडच्या बाजूने चालू होतो आणि पंखाच्या टोकाकडे तो 1 2 3 4 5 9 असा होतो. आता तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये की या आणि एक पीस आहे ते जरा चौकोनी असलं तरी किंचित बाहेरच्या बाजूला टोक आहे. आणि मग जसजसं तुम्ही हे पिसाकडे जाल तसं तुम्हाला ते टोक टोकदार होत दिसेल दिसेल. त्याच्यानंतर जे दुसरा जे पीस आहे, सेकंडरी पीस म्हणून जे आहेत, ती 7 पीस आहेत, म्हणजे थोडक्यात 9 7 16
ही चिमणी बुलबुल या पक्ष्यांच्या पंखामध्ये तुम्हाला दिसतील. ही जी सात पिसं आहेत ही थोडी आतल्या बाजूला वळलेली आहेत आणि ती वेगळ्या रंगामध्ये दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर आपण त्याची शेपूट बघूया. पुन्हा शेपटीमध्ये बघा, मध्य पीस एक आहे आणि मग दोन्ही बाजूला एक दोन तीन चार पाच सहा इकडे पाच सहा अशी बारा पिसं त्याच्या शेपटीमध्ये आहेत. मग त्याच्याशिवाय ही बाकीची पिसं आहेत ती आपण काय आहे ते आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया. आता थोडे शेपटीचा आपण विचार करूया. शेपटीच्या पिसाला पक्षीशास्त्राच्या भाषेमध्ये रेक्टॅसिस असं म्हणतात. त्या उजव्या बाजूला जे चित्र आहे त्याच्यामध्ये मी शेपटीचं पीस कसं आहे ते दाखवलं आहे. मध्ये एक दांडोर आहे आणि दोन्ही बाजूला जे तंतू आहेत ते समप्रमाणात आहेत. आता कबुतराच्या अंगावरच मी तुम्हाला त्याची शेपूट दाखवत आहोत. ती शेपूट बघा इथं असते. तर ठरल्या मी म्हणल्याप्रमाणे त्याच्यामध्ये जी संख्या आहे ती 6 ते 12 असू शकते आणि ती शेपूट आपल्याला माहिती की त्याला उडण्याच्या मध्ये मदत करत असते, त्याला बॅलन्स करताना मदत करत असते, पक्ष्याला उतरताना आणि हवेत उडताना मदत करत असते. हे झालं शेपूट. त्याच्यानंतर आला पंख. पंखामध्ये बघा, पंखाच्या पिसाचा आधी रचना बघू. डाव्या बाजूला सगळ्यात डाव्या बाजूला जी पीस आहे थोडं काळं निळ्या रंगात पिवळ्या रंगात दाखवलंय, त्याचं जर तुम्ही बघितला की त्याचा जो मधला दांडोर आहे तो थोडा असा वाकलेला दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर त्याची डावी बाजू जी पिसाची ती अरुंद आहे तुलनेनं आणि उजवी बाजू जास्त रुंद आहे. आता ही रचना कशासाठी? ही रचना जेव्हा तो पक्षी उडतो तो पंख हलवतो त्याला हवेशी घर्षण होऊन हवा त्याच्या पंखाखाली जाते आणि मग त्याला ते पंख उचलला जातो. जसं विमानाच्या पंखाचा आकार या पक्ष्याच्या आकारा पक्ष्याच्या पंखाच्या आकाराप्रमाणे आणि आपल्याला दिसेल की विमानाचा पंख एका बाजूने निमुळता आणि एका बाजूने रुंद असतो तसं आपल्याला दिसेल. आता हे जे पीस आहे, ही जी मी टोकाची पिसं दाखवतोय तुम्हाला, याला इंग्रजीमध्ये प्रायमरीज असं म्हणतात किंवा आपण त्याला मराठीमध्ये उड्डाण पिसं सुद्धा म्हणू शकतो. ही पिसं पक्ष्याला उड्डाण करण्यामध्ये, आता हा सगळा पंखच त्याला उड्डाण करायला मदत करत असतो पण ही फार महत्वाची आहे. म्हणून काय करतात, एखादा पक्षी कबूतरवाले काय करतात, पक्षी त्यांच्या पेटीवर आला की तो उडून जाऊ नये म्हणून यातली चार पाच पिसं आहेत याला रबर बँड लावून टाकतात किंवा पिन लावून टाकतात. मग ती त्याला वापरता येते ना, मग तो उडू शकत नाही आणि मग आपोआपच तो पक्षी त्या काही दिवस त्या पेटीवर राहिला की मग तो पुढं उडायला तरी चालू शकतो. आता ही प्रायमरी जी आपण पिसं बघितली ना, तर त्याच्यावर आता मी जिथं माझं पेन आहे आणि चौकोन दाखवलंय त्याला झाक पीस म्हणून एक प्रकार आहे, त्याला कव्हरेट्स असं म्हणतात. ही जी प्रायमरी आहेत, ही जी टोकाची पिसं आहेत, ही पिसं जिथं जोडलेली असतात त्याच्या बरोबर कौलारू घराप्रमाणे ही झाक पिसं येतात. या झाक पिसांचं काम काय आहे की या प्रायमरी पिसाला उड्डाण पिसाला दाबून ठेवणं. कारण हवे जेव्हा तो पंख दाबतो खाली त्या हवेच्या दाबामुळे ते पीस उलट होण्याची शक्यता असते. तसंच या पक्षाच्या एकूण शरीराला एरोडायनामिक शेप आला पाहिजे किंवा हायड्रोडायनामिक शेप आला, म्हणजे पाण्यातनं जे आतनं पोहोच जातात त्यांना हायड्रोडायनामिक शेप यायला पाहिजे, आकाशात उडतात त्यांना एरोडायनामिक शेप यायला पाहिजे. हे काम ही पिस करतात. आता प्रत्येक पिस आणि त्याच्यावर लगेच त्याचं झाक पिस आहे, प्रायमरी त्याच्यावर प्रायमरी कव्हरेट्स. आता बघा इथं सेकंडरी फिदर्स. मग अशी आपण सेकंडरी फिदर्स म्हणजे काय बघितली, ती कुठल्या बाजूला आहेत ती पाहिली, ती आपल्याला दिसतात, त्याची संख्या पण आपण बघितली आणि या सेकंडरी फिदरचा जो सेक्शन आहे तो बघितला. आता प्रायमरी फिदर आणि सेकंडरी फिदर मधलं आपण काय वैशिष्ट्य लक्षात ठेवलं की ही दोन्ही पिसं थेट हाडामध्ये जुळलेली असतात, बाकीची पिसं शरीरात त्वचेमध्ये जुळलेली असतात. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये जाऊया. आता झाक पिसं आपण पाहतोय. मग अशी आपण सेकंडरी फिदर पडली, त्याच्या वरची जी लाईन राजीव सर. हॅलो. हॅलो सर. मध्ये मध्ये ते ह्याचे वेटिंग रूम येते. हो सर, ते घेतोय मी. माझी स्लाइड मला दिसत नाही आणि नाहीतर मग ती थांबूया आणि मध्ये ते हे पण सर घेतलंय मी.
आता ही जी झाक पीस आहेत, म्हणजे आता सेकंडरीची लाईन बघितली, त्या सेकंडरीच्या लाईनवर आणखीन एक लाईन आली, त्या सेकंडरीला सेकंडरी कवरेट्स असं त्याला म्हणतात. आणि परत मगाशी सांगितल्याप्रमाणे झाक पिसाचं जे काम आहे तेच ती झाक पिस, ही झाक पिस पण तेच काम करतात. असं सगळ्या पिसांच्या बाबत होतं. आता बघा आणखी आता ही जी झाक पिस आहेत, म्हणजे सेकंडरी झाली, प्रायमरी झाली, प्रायमरी कवरेट, प्रायमरी कवरेट, मग सेकंडरी झाली, सेकंडरी कवरेट. आता ह्या दोन्ही कवरेटच्या वर म्हणून एक आणखीन झाक पिस असतात, आणखीन ती सगळ्यालाच धरून ठेवतात, त्याला आपण ग्रेटर कवरेट असे म्हणतो. आणि ही शेवटी वर असतात. ही तुम्हाला इथं मी चौकोनामध्ये दाखवली. आता शहाणे पीस म्हणून एक पीस आहे. माझं जिथं पेनचं टोक आहे तिथं एकच पीस तुम्हाला टोकाला दिसते. या पिसाचं फार महत्व आहे. याला पक्ष्यांच्या पिसाचा विंड स्पॉयलर असं म्हणतात. आपल्या कारमध्ये कारच्या मागे एक स्पॉयलर असतो. बघा कार पुढे गेल्यानंतर जी हवा कारच्या पोकळीतनं माग ढकलली जाते ती हवा पुन्हा मागच्या पोकळीमधून कारच्या खाली जायची शक्यता असते. म्हणून वेगात जाणाऱ्या कारला मागे एक स्पॉयलर लावलेला असतो. तो जो वाऱ्याचा प्रवाह आहे तो खंडित करतो. हे पीस सुद्धा तेच काम करतं. पक्षी जेव्हा उडत असतो तेव्हा पंखावरनं जे मागं गेलेले वारे आहेत ते वाऱ्याचे झोत पुन्हा पंखाच्या खाली जाऊन ते घोटाळा निर्माण करू शकतात. आणि हे शहाणं पीस त्याला ते मदत करतं ते मोडायला, नाहीतर मग त्याचा बॅलन्स राहणार नाही. हे पक्ष्याचं चित्र आहे. आता थोडं आपण त्याचा एक 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 टप्पा बघूया. हा झाला पंख. पुन्हा आपण त्याची उजळणी करतोय. प्रायमरीज, सेकंडरीज, प्रायमरी कवरेट, अलुला, सेकंडरी कवरेट, ही आपण आता सगळी पिसं पाहिली. त्याच्यानंतर हा पंख पसरलेला आहे. त्यांनी पंख पसरल्यानंतर बघा पुन्हा प्रायमरीज आहेत, सेकंडरीची रांग आहे, सेकंडरी कवरेटची रांग आहे, प्रायमरी कवरेटची रांग आहे, अलुला आपल्याला दिसतोय. त्यानंतर स्कॅप्युलर नावाचा एक प्रकार आहे. तो स्कॅप्युलर हा त्याच्या पंख संपताना आहे तो दिसतो. त्याला टर्शल सुद्धा म्हणतात. आणि मग तुम्हाला मार्जिनल कवरेट्स किंवा ग्रेटर कवरेट नावाची रांग दिसते. आता पंख वर केल्यानंतर काय दिसते, तर पंख वर केल्यानंतर सगळं हेच दिसतं. प्रायमरी दिसतात, सेकंडरी दिसतात, आणि हा गुलाबी रंगाचा जो सेक्शन आहे ना व्हायलेट कलरचा, ही सगळी कवरेट्स आहेत. जशी ही वरच्या बाजूने कवरेट्स असतात तशीच खालच्या बाजूने एक पिसाची रांग असते, त्याला अंडर कवरेट्स म्हणतात. ते वरून खालून दोन्हीकडून पीस धरून ठेवलं जात. आता आणखीन एक महत्वाचा पिसाचा प्रकार आपण बघणार आहोत की आता ह्याच्यामध्ये पक्ष्याचं चित्र आहे, त्यामध्ये तुम्हाला पिवळा रंग दिसतो आहे. तर हा पिवळा रंग जे आहे त्या शरीरावर आहे, तर त्याचं पोत पीस आहे. इथं मी पेन दाखवलंय बघा, मी त्याचा पोटावरचं पंख उचलला आहे पीस आणि तुम्हाला ते दाखवलंय. त्याला कंट्रोल फिदर, सरफेस फिदर आणि मराठीत पोत पीस म्हणतात. त्याचं छोटंसं चित्र मी डाव्या बाजूला दाखवलंय की दांडोरा आहे, त्याच्यामध्ये एक काडी आहे, त्याच्या भावतीनं तंतू फुटलेले आहेत. पण ते तंतू हे कसे आहेत की एकमेकात गुंतलेले नाही आहेत, ते विस्कळीत स्वरूपाचे आहेत. पण हे वरच्या बाजूला गेल्यानंतर ते थोडे एकमेकात गुंतलेले आहेत. त्यामुळं पक्षी जेव्हा आपण पाहतो की नाही तेव्हा त्याचं पंख आणि शेपूट सोडलं तर बाकी जर काय दिसत असेल आपल्याला तर ते सगळी सरफेस फिदर किंवा पोत पिस दिसत असतात. आणि पक्ष्याला जो आकार येतो हा आकार या पोत पिसांच्या मुळे येतो. हा आपल्याला कबूतर दिसतंय, त्याचा आकार दिसतोय. जे सगळं जे काही दिसतंय आपल्याला पंख आणि शेपूट सोडलं तर जिथं जिथं म्हणून आपल्याला पीस बाहेरनं दिसतंय ते सगळं पोत पीस आहे. पुढे जाऊया आपण. आता प्रत्येक पीस आपण पाहूया. आता हे पीस आहे बघा की डाऊन फिदर, त्याची रचना कशी आहे बघा. छोटासा दांडूर आहे आणि त्याच्यानंतर हे पिसाचा एक विस्कळीत स्वरूपाची धागे त्याला आलेले आहेत. हे पीस आणि हे पीस काय काम करत, हे पीस पक्ष्याच्या शरीराच्या त्वचेला लागून असत. पक्ष्याचं थंडी वाऱ्यापासून रक्षण करायचं काम हे पीस मुख्यत्वे करून करत. सेमी प्लम, आता या पिसाची रचना कशी आहे बघा. एक सुरुवातीला दांडोर आहे आणि मग विस्कळीत स्वरूपाचे धागेत
आणि टोकाला मात्र ते धागे जरा सरळ 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 झालेले. आता हे पीस पक्ष्याच्या पुन्हा शरीराच्या जवळ असतं, पण अगदी त्वचेला जे चिकटून असतं, मग असं डाऊन फ्रीजर म्हणलं, त्याच्यापेक्षा ते थोडं बाहेर आलेलं असतं, पण तरी सुद्धा ते पोत पिसाच्या आतल्या रांगेत असत. ते सुद्धा पक्ष्याला थंडी वाऱ्यापासून रक्षण करायला मदत करत, त्याला रंग द्यायला मदत करत. आता थोडा स्लाइडचा क्रम चुकलाय. टर्शल हे पीस मी इथं दाखवतोय, आपण मगाशी त्याच्याविषयी बोललो. त्यानंतर आणखीन एक पीस आहे, ते ब्रिस्टल म्हणून पीस आहे, म्हणजे मिशासारखी जी पिसं असतात, ही पिसं पक्ष्याच्या डोक्याच्या परिसरामध्ये असतात, विशेष करून चोच आणि त्याच्या बुडाशी खाली किंवा वर. तर हे तांबट पक्षी दिसतोय तुम्हाला, त्याला मिशा असलेलं हे त्याची टोकदार पिसं आपल्याला दिसतात. आता ही कुणाला असतात आणि हे काय काम करतात, याच्यामध्ये अजूनही संशोधन चालू आहे. त्याच्यामध्ये फ्लाय कॅचर नावाचे जे पक्षी आहेत, की जे पक्षी हवेमध्ये कीटक पतंग पकडतात, त्याच प्रकारचे पक्षी आहेत, म्हणजे हवेमधले नाईट जर आहेत किंवा रात्रवेत, ते पण हवेमधले पतंग आणि कीटक पकडतात. तर त्यांना पकडलेला किडा आणि पतंग हा चोचीमध्ये धरून ठेवायला मदत करायसाठी म्हणून अशी पिसं असतात. आता या तांबटला काही तशी शक्यता नाही, त्याचं त्याचा अन्न नव्हे. काही याचं म्हणणं आहे की डोळ्याचं संरक्षण या पिसांच्यामुळं होतं. या पिसांच्या मध्ये सेन्सेशन असतं, म्हणजे पिथं जिथं स्पर्श येतील, म्हणजे जसं वाघाचं मांजरांना मिशा असतात आणि त्या मिशाच्या साह्यानं ते काही ज्ञान प्राप्त करतात बाजूचं, तर तसंही यातनं करता येतं असंही त्याचं म्हणणं आहे. असं ही पिसं ही मात्र सगळ्या पक्ष्यांना असत नाहीत. ही तुम्हाला बघायला दिसणार नाहीत, चिमणीला दिसणार नाहीत, बुलबुलला दिसणार नाहीत, बऱ्याच पक्ष्यांनाही नसतात. आता डाऊन फ्रीजरकडे आपण जाऊया. मगाशी मी सांगितलं की डाऊन फ्रीजर ही अगदी पोटाजवळ पक्ष्याचे असतात, म्हणजे शरीराच्या त्वचेला लागून. आता इथं काय दिसतंय, तुम्हाला चार इंडी दिसत आहेत आणि त्याच्या भोवतीने ती डाऊन फ्रीजर आहे. आता थंड प्रदेशामध्ये जे पक्षी अंडी घालतात जमिनीवर, त्या पक्ष्यांना तिथं 24 तास काय मादी पक्षी अंडी उभत बसू शकत नाही, एकदा त्या अंड्याला उब देते, खायला जायला पाहिजे तिला. तर त्या पक्ष्यांची उब टिकायसाठी म्हणून ती आपल्या पोटावरची ही जी डाऊन फ्रीजर आहे ती काढते आणि अंड्याच्या खाली आणि बाजूनं घालते, मग ती अंडी उबदार हवेमध्ये राहतात. आता ही जी डाऊन फ्रीजर आहे ही पक्ष्याला त्या काळामध्ये जास्त येतात. आता माणूस याचा कसा फायदा घेतो बघा. आता माणसाने काय चालू केलं की ही पिसं उबदार आहेत म्हणून त्यांना अंड्यातनं पिसं काढून घ्यायला चालू केले आणि त्याचे स्वेटर विणायला चालू केले, आणि हे स्वेटर तो बाजारामध्ये मोठ्या किमतीला विकू लागला. कारण थंड प्रदेशामध्ये, आर्टिक सारख्या थंड प्रदेशामध्ये जर ही अंड्याला उब देऊ शकतात तर ती माणसालाही देणार. असा माणूस निसर्गाचा हे करायला लागला, मग त्या पक्ष्यांचं जीवन संपून जायला लागलं, ती अंडी उभी न झाली. मग पुढे त्यातनं मार्ग निघाला की थोडी पिसं काढायची, थोडी ठेवायची, असं करत ते चक्र पुन्हा चालू आहे, पण तरी ते वाईट आहे. डाऊन फ्रीजर तुम्हाला पक्ष्याचं पिल्लू जन्माला आलं की त्याच्या अंगावर दिसत, आता काही इथं दिसतंय घोबडाचं पिल्लू अंड्यातनं नुकतंच बाहेर आलेलं आहे, त्याच्या अंगावर जी तुम्हाला दिसत आहे ती डाऊन फ्रीजर दिसत आहे. आता तंतू पीस किलोप किंवा फिलोप लम नावाचं पीस आपण पाहिलं सुरुवातीला, एक तंतू आहे आणि त्याच्या मागे खाली ब्रश सारखं त्याला, तर ही ती पिसं तुम्हाला या फोटोमध्ये दिसत आहेत. बघा, पक्ष्याचा हा पंख आहे, पंखाचा हा मसल आहे, आणि त्याला जी त्वचेतनं तंतू सारखे जी पिसं आलेले आहेत, त्याला थोडं ब्रश सारखं पुढं टोक आहे. ही पिसं त्याच्या अंगावर असतात, त्वचेला लागून असतात आणि ती त्वचेला चिकटून असतात, ती बाहेर दिसत आहेत. आता या तंतूंचं काय काम आहे, तर या तंतूंचं जे काम आहे की याला खूप सेन्सेशन, त्याचं तापमान कमी झालंय का, वाढलंय का, त्याच्या अंगावरची पिसं एकसारखी आहेत का, विस्कटली आहेत, हे सगळं या पिसाला कळतं आणि त्याप्रमाणे ते पक्ष्याची पिसं व्यवस्थित करण्याचं, त्याला थर्मोरेग्युलेशन करण्याचं आदेश ते देत असतं. असं फिलोप्लिम नावाचं पीस आहे, हे आपल्याला कधी बाहेरनं दिसत नाही. पक्ष्यांची सगळी पिसं काढली तर ती राहिलेली तंतू पिसं आपल्याला दिसतात. प्रीकोशियल, अल्ट्रीकोशियल आणि इंटरमिजिएट अशा तीन प्रकारची आपल्याला जी पिसं दिसतात
पिसाचे प्रकार हे सगळे डाऊन पिलर आहेत, पण ही आपल्याला दिसतात पिलांच्या अंगावर. आता बघ या ठिकाणी एक टीटीव्हीचं पिलू दिसतंय आपल्याला. काही पक्ष्यांची पिलं जी असतात ना ती अंड्यातनं बाहेर आली की ती चाला लागतात, अन्न गोळा करायला लागतात आणि त्याच्या अंगावर एक प्रकारची लव असते. आपण नेहमी जर पाहिलं तर कोंबडी आणि कोंबडीची पिलं तर ती अंड्यातनं बाहेर आली की आई बरोबर जातात, आई बरोबर खातात, तर ती अंगावर लव असते. त्याला प्रीकोशल असं म्हणतात आणि ही प्रीकोशल चिक्स आहेत किंवा प्रीकोशल बर्ड्स आहेत आणि ती सुद्धा डाऊन पिलर असतात. त्यानंतर आर्टिफिशियल आहेत ही जी हे जे पक्षी आहेत याला सॉन्ग बर्ड किंवा पॅसरी फॉर्मस चिमणी कावळा बुलबुल आयोरा असे जे पक्षी आहेत या पक्ष्यांचं वैशिष्ट्य काय की ही जन्मल्यानंतर ही पिलं उघडी नागडी जन्मल्यानंतर त्यांच्या अंगावर नुसती त्वचा मांसाचे गोळे असतात, डोळे उघडलेले नसतात आणि यांना अंग गरम ठेवण्यासाठी किंवा तापलेलं अंग गार करण्यासाठी यांना पालकांची मदत घ्यावी लागते. त्यांना नंतर ही पिसे येतात ती डाऊन फिदर असतात. आत्ता जन्मल्याबरोबर अंड्यातनं बाहेर आल्याबरोबर त्यांच्या अंगावर कसल्याही प्रकारची पिसं किंवा लव असत नाही. त्याच्यानंतर जे आहे इंटरमिजिएट हे शक्यतो आपल्याला गरुड हे जे शिकारी पक्षी आहेत की ज्यांचं घरट हे झाडाच्या टोकाला असतं, उघडं असतं आणि त्याच्यावर ऊन खूप पडत असतं, मग या उन्हांच्या उन्हापासून या पिलांचं रक्षण व्हायसाठी म्हणून या प्रकारच्या पिसांची उगल लव येते आणि ही सगळी डाऊन पिलर असतात. आता प्रत्येक वेळा त्याचा पालक काही तिथे येऊन त्याला रक्षण करू शकत नाही उन्हापासून, त्यावेळेला ही पिसं रक्षण करतात. आता पक्ष्यांच्या अंगावर किती पिसे असतात, आता जाती प्रजाती आणि पक्ष्यांचा आकार यावरती अवलंबून असत. आता मोजलेला आहे या तज्ञ लोकांनी मोजलेला आहे, टंड्रा स्वान नावाचा जो पक्षी आहे त्याच्या अंगावर 25,216 वेगवेगळ्याची पिसं दिसली. आता व्हाईट थ्रोटेड स्पॅरो नावाचा जो चिमणी आहे त्या चिमणीच्या अंगावर हिवाळ्यामध्ये 2500 आणि उन्हाळ्यामध्ये 1500 पिसं असतात. आता ही 1000 जास्त पिसं असणार आहेत ती कोणती असू शकतील, तर साहजिकच डाऊन फिदर असणार आहेत किंवा थंडीपासून संरक्षण करायचे. आता आणखीन एक कसं आहे की पक्ष्यांची जी उड्डाण पिसं आहेत शेपटीतल्या पिसांची संख्या आणि पंखातल्या पिसांची संख्या म्हणजे प्रायमरी सेकंडरी आणि टेल फिदर ही जी आता एक महाराष्ट्रातली चिमणी तशीच एक स्पेन मधली चिमणी हाऊस पॅरो आपण धरूया की पॅसर डोमेस्टिकस ही जात आहे आणि ती सांगलीत पण आहे, महाराष्ट्रात पण आहे आणि तिकडे स्पेन मध्ये फिनलंड मध्ये सुद्धा आहे. आता या दोन्हीच्या पंखातल्या पिसांची जर संख्या मोजली तर तिची जी प्रायमरी आहे ती 9 असतील, दोघांकडे 9 असतील, सेकंडरी 6 असतील, टेल फिदर काय 10-12 असतील तेवढीच असतील, पण त्यांची जी डाऊन फिदर आहे ती मात्र वेगळी असतील. तर पुढे बघूया थंड प्रदेशातील पक्ष्यांच्या अंगावर उष्णकटिबंधातील तेवढ्याच आकाराच्या पक्ष्याच्या मानाने पिसे जास्त असतात. जे पक्षी पाण्यात वाढतात म्हणजे बदक आहेत, कार्मोरंट आहेत, पाणकवळीत त्यांच्या अंगावर तेवढ्याच आकाराच्या जमिनीवर अगर झाडावर राहणाऱ्या पक्ष्याच्या तुलनेत पिसे जास्त असतात. आता आपल्याला एक प्रयोग करायला तुम्हाला हरकत नाही, कधीतरी आपल्याला कुठेतरी मेलेला पक्षी दिसतो आपण दुःख व्यक्त करतो आणि मग निघून जातो, कुठं गाडी धडकली असेल तर पक्षी तुम्ही घरी घेऊन या आणि आत्ता सांगितलेल्याप्रमाणे एक एक पीस काढा आणि त्याचं वर्गीकरण एका वेगवेगळ्या डब्यामध्ये करा आणि ते मोजत जावा तुम्हाला किती पिसं मिळतात, हा एक छान प्रयोग होऊ शकेल. आता ही जी पिसं आहेत ना याला डेड स्ट्रक्चर असं म्हणलेलं आहे, हे सगळं निर्जीव आहे आपल्या केसासारखं आहे, त्याच्यामध्ये रक्तप्रवाह नाही, सेन्सेशन नाही, त्यामुळं ह्या ज्या महत्वाचा जो अवयव आहे त्याचा त्याची निगा राखणं गरजेचं आहे. तशी आपण आपल्या केसाची निगा राखतो, आपण केस विंचरले नाहीत, त्याला तेल लावलं नाही, त्याला क्रीम लावलं नाही, ती धुतली नाहीत, तर काय होईल, त्याच्यामध्ये हवेतली धूळ साठेल, ती धूळ हळूहळू चिकटेल, हवेतला जो तेलकट पदार्थ आहे त्यामुळे ते केस एकमेकाला चिकटतील आणि काही दिवसांनी त्याचा एक गठ्ठा तयार होईल. आता माणसाच्या डोक्याचा असा जर गठ्ठा तयार झाला तर आपल्याला तरी चालणार नाही, पण अनेक लोक आहेत की ते डोक्यावर जट घेऊन वावरलेले आपण बघत असतो, पण आपलं जीवन त्यामुळे काय थांबत नाही. पण पक्ष्यांच्या जर पिसाचं असं झालं तर काय होईल,
तर पक्ष्यांचं जीवनच थांबेल, तो मरूनच जाईल. तर तसं होऊ नये म्हणून पक्षी आपल्या पिसांची निगा राखतात. आता मध्ये निगा राखासाठी त्यांना तेल पाहिजे, त्यांना क्रीम पाहिजे, त्याला धुतलं पाहिजे, त्यांना विंचरलं पाहिजे. म्हणजे मग ब्रश आला, क्रीम आलं, साबण आलं, पाणी आलं, मग हे सगळं कुठनं आणायचं, हे त्यांना कुठनं मिळतं, आता त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. आता इथं कबूतर आहेत आणि ती कबूतर आहेत ती आपली पिसं साफ करतायत. प्रत्येक कबूतर काहीतरी करतंय पिसाचं. हे इथं खाली चोच घेऊन काहीतरी करतंय, हे पण पंखाखाली चोच घालतंय. त्याच्यानंतर हे बघा, हे कबूतर आहे ना पूर्ण मान वळवले आणि त्यानं शेपटीच्या बुडाशी आपली चोच घातलेली तुम्हाला दिसते. हे चित्र तुम्ही पक्षी साप पिंख साप म्हणून पक्षी निरीक्षण करताना काय करायचं असतं की आपण पक्षी बघतो, जात ओळखतो, लगेच कॅमेरा काढतो, त्याचा फोटो काढतो, त्यापेक्षा आणि काय करतो बघूया, तो पिसं साफ करतोय का बघूया. मग तो पिसं साफ कशी करतोय, तो पंख अंग खाजवतोय, तो कसा अंग खाजवतोय, त्यानंतर तो चोच पायाला का लावतोय, ती चोच माग का नेतोय, अशा सगळ्या गोष्टीचं आपल्याला निरीक्षण करायला पाहिजे. आता ती चोच का माग नेतोय बघूया. आता ही जिथं चोच माग नेतो त्या ठिकाणचा हा भाग आहे, याला आपण रंप असं म्हणतो. आणि तिथे एक माझ्या दोन बोटाच्या मध्ये एक तुम्हाला छोटासा उंचोटा दिसतो, तिला प्रिनिंग ग्लँड किंवा युरोप जेल ग्लँड असं ग्लँड असं म्हणतात. त्या ग्लँड मधनं एक प्रकारचा तेलकट पदार्थ बाहेर येत असतो. पक्षी काय करतो, तिथं आपली चोच दाबतो आणि तो येणारा तेलकट पदार्थ आपल्या चोचीवर घेतो. मग तो चोचीवर घेतलेला पदार्थ तो काय करतो, आपल्या चोचीनं पिसात हलवतो. मग आता काही वेळेला काय होतं की त्याची चोच ही सगळीकडे पोचू शकत नाही. उदाहरणार्थ त्याची चोच त्याच्या डोक्यावर पोचू शकत नाही, पण त्याची पायाची जी पंज्याची नख आहेत ती मात्र तिथं पोचू शकतात. मग तो काय करतो, तो चोचीवरचं तेल आपल्या पंखा आपल्या पायाच्या नखांना लावतो आणि मग त्या नखाने आपलं डोकं खाजवतो. मग ती तिथं ते तेल लावतो. असं ते काहीतरी उद्योग करत असतात आणि एकूण ती आपली पिसं सुसुटी. आता हे करावं का लागतं, तर पिसांची झीज त्यामुळे कमी होते, ते त्याचे रंग जे आहेत ते उठावदार होतात. पक्षाच्या पिसाचं लाईफ वाढतं आणि सुळसुळीत आणि मऊ झाल्यामुळं उडण्याचं वाऱ्याबरोबर होणारं हवेबरोबर होणारं घर्षण आहे ते कमी होतं. आता आणखीन एक पीस आहे की आपण डाऊन फिदर बघितलं, त्या डाऊन फिदर मध्ये आणखीन एक पीस आहे, त्याला पावडर डाऊन फिदर म्हणतात. त्याची रचना डाऊन फिदर सारखी आहे. पीस कसं दिसतंय बघा, त्याचा केवढा मोठा दांडोर आहे आणि त्याला कडेला गुच्छ आहे आणि तो मी खाली जो कागद ठेवला त्याच्यावर तुम्हाला बारीक कण पडलेले दिसतात पांढरे पांढरे. हे पावडर डाऊन फिदर करतं काय, हे कधी मोठं वाढतच नाही, ते सतत त्याच्या टोकाचे कण 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 निघत असतात आणि त्यापासून एक प्रकारची पावडर तयार होते. आपण कॅरम बोर्ड वर पावडर टाकतो आणि मग खेळतो, त्यामुळे काय होतं की त्या पिसा असतात स्ट्रायकर असतो तो व्यवस्थित घसरतो. किंवा पत्ते बरेच दिवसांनी काढले तर पत्त्यावर आपण बोरिक पावडर टाकतो, ती पत्त्यांना सगळी व्यवस्थित लावतो आणि मग पत्ते खेळायला लागतो. म्हणजे मग पत्त्याची हालचाल चांगली होते. तसंच या पावडर डाऊन फिदरचं काम आहे. पावडर डाऊन फिदर पंखात त्या पिसामध्ये पसरल्यामुळे ती सुसळीत राहतात, एकमेकाला चिकटून बसत नाही. त्याचबरोबर या पावडर जे पक्षी पाण्यामध्ये वावरतात त्यामध्ये पाणी चिकटू नये पंखाला, ओली होऊ नये पिसं, म्हणूनही त्याचा उपयोग होतो. आता बघा की पक्षाच्या पंखावर पावसाचा थेंब पडला तर तो निघून जातो, पण फारच पाऊस पडला तर पंख भिजतो त्याचा. तो का निघून जातो, तर त्या पंखावर असलेला एक मेणाचा थर, त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे त्या पंखाचे जे तंतू असतात त्या तंतूच्या मध्ये हवा राहिलेली असते, हवा ठेवली गेलेली असते ते, आणि तिसरं म्हणजे हे पावडर, या कारणामुळे ते पंखात पाणी राहत नाही. आता स्वच्छतेचा आणि निगा राखायचं एक काम, सूर्यस्नान असा फोटो तुम्हाला मिळाला तर काढत जावा. पक्षाचे फोटो खूप जण काढतात. हा सगळं बघा, हा यांना आपली सगळी पिसं फुलवलेली आहेत, पंख पसरवलेला आहे, शेपटी पसरवलेला आहे, छान उन्हामध्ये तो बसलेला आहे.
पक्षांना उन्हामधनं जे काय मिळतं तिथले ते त्यांना हवं असतं आणि पंखांची निगा राखायसाठी म्हणून ती उन्हामध्ये ऊन द्यावं लागतं त्यांना, म्हणून ते ऊन देत असतात. असे फोटो मिळाले तर जरूर तुम्ही घेत जावा. आणि एक प्रकार आहे स्वच्छतेचा म्हणजे आंघोळ. इथं आपल्याला बघा इथं चिमण्या दिसतायत, इथं पाण्यामध्ये आंघोळ करतायत. म्हणजे पक्षी काय करतात, अंगामधली धूळ बीळ जी आहे ती पाण्यानं धुवून काढतात. पाण्यामध्ये जातात, अंग आपलं घुसळतात आणि मग बाहेर येतात, मग आपले पिसं वाळवतात. त्यामुळे काय होतं, त्यांच्या शरीरामध्ये जे काही कृमी असतात त्या पण जातात आणि धूळ चिकटपणा निघून जातो. दुसरी आणखीन महत्वाची आंघोळ आहे ती आपल्याला दिसते की मडभात किंवा मातीची आंघोळ. आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा मातीच्या आंघोळीचं फार महत्व आहे. तर इथं बघा आपल्याला चिमण्या दिसतात, त्या स्वतः मातीमध्ये घोळून घेतात. ती धुळीचे कण जे आहेत ती बारीक धूळ त्यांच्या पिसामध्ये जातं आणि पिसामध्ये गेल्यानंतर काय होतं की त्या पिसामध्ये त्वचेमध्ये जे बारीक बारीक कृमी कीटक आहेत त्या कृमी कीटकांच्या श्वासमार्गात ती धूळ जाते आणि मग त्यांचा नायनाट होतो. अशा प्रकारे आता जमिनीवर वावरणारे जे पक्षी आहेत ना हे धुळीचे अंग जास्त करतात. तुम्हाला सनबर्ड हा पक्षी कधी जमिनीवर धुळीची आंघोळ करताना दिसणार नाही, पण वेडा राघू दिसेल, कारण वेडा राघू हे जमिनीमध्ये घरट करतो. तर जे जमिनीवर ज्याचा संपर्क जास्त येतो असे पक्षी जास्त करून धुळीची आंघोळ करतात. आणखीन एक सफाईचा प्रकार आहे, हे चित्र पहा तुम्ही. ज्या ठिकाणी तुम्हाला पांढरे बाण दिसतायत त्या ठिकाणी तुम्हाला एक पांढरे पांढरे किडे दिसतील. पक्षी आपल्या पिसांची निगा किड्यांच्या कडनं करून घेतो. अंगामध्ये कृमी झाल्या, कीटक झाल्या, इन्सेक्ट झाले तर ते काय करतात, ते मुंगे असतील त्या भागामध्ये जाऊन बसतात. त्या मुंग्या त्यांच्या अंगावर चढतात आणि त्या ज्या बारीक कृमी आहेत ते त्यांचं अन्न असतं ते खाऊन टाकतात आणि त्यानंतर मग तो पक्षी आपली पिसं झटकतो आणि मग त्या मुंग्या खाली पडून जातात. तर असंही करतात. आणखीन एक करतात, आणि विशिष्ट प्रकारच्या मुंग्या पक्षी पकडतात, त्यांचा जो शेवटचा भाग आहे तो चिरडतात आणि त्यातला येणारा द्रव आपल्या पंखांना पण लावतात. असेही उदाहरण आहेत. आता पिसं झडतात का किंवा पिसांचा मोल्ट होतो का, तो हो जरूर होतो. कारण हे पीस काय आयुष्यभर असत नाही, त्याचं आयुष्य ठरलेलं असतं. त्या ठरलेल्या आयुष्यामध्ये ते निघून जातं आणि नवीन पीस त्याच्या जागी येतं. मग पक्ष्याच्या अंगावरची सर्व पिसं ही झडत असतात, येतात जातात. आता तो क्रम असतो, विशेष करून जे पंखातले आणि शेपटीतली पिसं आहेत ही फार महत्वाची असते. ती जर एकदम झडली तर त्याला उडता येणार नाही, म्हणून ती क्रमाक्रमाने जात येत असतात. त्यामुळे तुम्ही मुद्दामून कबुतराच्या पेटीवर जावा, तिथले कबुतर हातात घ्या, त्याची शेपूट उघडा, तर तुम्हाला असं लक्षात येईल की सगळीच्या सगळी पिसं एकसारखी नाही आहेत. काही लहान आहेत, काही मोठी आहेत. तर ती जुनी झालेली पिसं आहेत ती निघू पडतात आणि नवीन तिथे येतात. इथं ह्या तुम्हाला चित्रामध्ये त्याचा क्रम कसा असतो हे साधारण ढोबळ मानाने दाखवलाय, आतून बाहेर आणि बाहेरून आत, अशा प्रकारे क्रम असतो. आणि बाकीची पिसं तर त्या त्या वेळेनुसार ती गळत जातात. आता पक्ष्यांची पिसे केव्हा आणि कशी झडतात, तर जन्मला पक्षी पासून प्रौढ होईपर्यंत पक्ष्यांचा एक पिसांचा जो क्रम आहे तो फार पटपट होतो. म्हणजे अंड्यातनं बाहेर आलेलं जे पिलू असतं त्याच्या अंगावर एक प्रकारची लव असते, ती लव निघून जाते आणि मग त्याला पंखाची पिसं लागतात, मग बाकीची पिसं लागतात. तसंच ही पहिली पिसं निघून जातात. आता जेव्हा तो प्रौढ होतो त्यावेळेला त्याला छान चांगली पिसं येतात, म्हणजे 2-3 वेळा या काळामध्ये त्याची जुनी पिसं जातात, नवी पिसं येतात. नंतर काय होतं की जुनी झिजलेली खराब झालेली पिसं, म्हातारी झालेली पिसं गळून पडतात, नवीन येतात. काही पक्ष्यांना स्थलांतराच्या आधी आणि स्थलांतरानंतर, म्हणजे आता सायबेरियातनं 5,000-7,000 किलोमीटरचा प्रवास करून पक्षी भारतात येतो, तर येण्यापूर्वी त्याची पिसं सशक्त असली पाहिजे, त्यामुळं त्याला चांगली पिसं येतात आणि तो इथं येतो. इथं येतपर्यंत वाऱ्याशी घासून ती पिढं झिजलेली असतात, ती झिजतात आणि नवीन पिसं येतात. पुन्हा तो परत जातो तेव्हा पुन्हा नवीन पिसं येतात. असा काही पक्ष्यांच्या मध्ये क्रम असतो. काही पक्ष्यांच्या मध्ये विणीच्या हंगामात म्हणजे घरकाराच्या काळामध्ये रंगीत पिसं येतात, त्यावेळा त्याची पहिली पिसं जातात आणि त्या नवीन रंगीत पिसं येतात.
अशावेळी पिसांच्यात बदल होतो असे काही क्रम असतात तर हे क्रम आपण तपासू शकतो आपल्या परिसरातल्या पक्ष्यांच्या उदाहरण घेऊन. पिसांचं कार्य आपण बरंच बघितलंय, त्यात एक प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे आणि पक्षाचं अस्तित्वही त्याच्यावर अवलंबून आहे. आता काय आहे की थंडी वारा, उष्णता, पाऊस, आघात यापासून पक्षाचं रक्षण या पिसामध्ये होतो. त्यानंतर छद्मी आवरण म्हणून आहे की ज्याला आपण कॅमोफ्लेज म्हणतो. प्रदर्शन आणि संपर्क, डिस्प्ले आणि कम्युनिकेशन, अन्न मिळवणे, हे चार पाच महत्वाचे भाग आहेत, ते आता आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं की पक्षी हा उडणार आहे. आता सगळेच पक्षी उडत नाहीत, ज्यांना उडायची गरज नाही आहे ते उडत नाहीत. उदाहरणार्थ शामरुग आहे, तो उडत नाही. पण बाकीचे पक्षी, काही पक्षी ठराविक अंतर उडतात, काही पक्षी हजारो किलोमीटर जातात. पक्ष्यांच्या उडण्याच्या ह्या इथं मी काही आकृत्या दाखवल्यात, कशा कशा प्रकारे उडतात. म्हणजे उडणं हे पहिलं महत्वाचं काम आहे. तर उडणं कशासाठी, हे जगण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी आणि करण्यासाठी. आता छद्मी आवरण आहे बघा, या झाडावरच्या फांदीवर दोन रात्वे बसलेले आहेत. आता त्यांच्या पिसाचा रंग आणि परिसराचा रंग खूप एकसारखा आहे, त्यामुळं काय होतं, ते परिसरामध्ये मिसळून जातात. त्यामुळं ते आपोआपच शत्रूपासून लपले जातात आणि त्यांचं संरक्षण होतं. म्हणून पक्ष्यांच्या पिसांचा रंग आणि पिसांची रचना ही त्या पद्धतीची असते त्यांना लपायसाठी. किंवा अन्न घेताना ज्याला आपण मारणार आहोत त्याला दिसू नये, किंवा एखादा शिकारी आपल्याला मारणार आहे तर आपण त्याला दिसू नये, अशी सुद्धा त्याच्यामध्ये असतात. ही निश बघा, हा पर्पल हेरॉन आहे. हा पर्पल हेरॉन किंवा जांभळा बगळा जो आहे तो जर दलदलीमध्ये बसला तर तुम्हाला तो दिसत नाही, कारण ते गवत, तो परिसर, त्याच्यामध्ये तो बेमालूम मिसळून जातो, ते त्याच्या पिसांच्या रंगामुळे. नरमादी, नरमादी हा एक महत्वाचा घटक आहे. सगळ्या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी नेहमी वेगळी दिसत नाही, पण काही पक्ष्यांच्या मध्ये विशिष्ट अंगामध्ये नर वेगळे दिसतात. ते जनरली गडद भडक रंगाचे असतात. त्याचं उदाहरण म्हणजे बया. इथं बघा, बयामध्ये नर आहे, याला साधारण एप्रिल मध्ये पिवळी पिसं या लागतात आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ती पिवळी पिसं जाऊन तो पुन्हा मादी सारखा दिसायला लागतो. आणि हे जे काम आहे, नर मादी वेगळं दिसणं ओळखणं, हे पक्ष्याच्या मादी आणि हा घर करायसाठी तयार झालाय हे तिला तिच्या पंखाच्या रंगावरनं ओळख. सर तुमच्या इथे नेटला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हॅलो, बाहेरच पडली होती. हॅलो सर, अनम्यूट करा तुम्हाला. यस, केलं. आणि सर ते नरमादी पासून काही ऐकू नाही आलं. हो, अन्न घेतो परत मी. तो डिस्कनेक्ट झाला थोडा वेळ. हो, आता इथं आपल्याला दिसतंय नरमादी चिमणी. तर चिमणी आपल्याला दिसते की प्रेझेंटेशन नाही दिसत आहे अजूनही. दिसत आहे म्हणजे अजूनही ते मला पुन्हा शेअर करावं लागेल. मी पुन्हा शेअर करतो सर. हो चालेल सर. कारण आता मला तो शेअर स्क्रीन पण दिसत नाही, म्हणजे मी बहुत कोण. आता मी माझा बोलणं ऐकू येत आहे. हो सर, अगदी बोलणं आता व्यवस्थित ऐकू येत आहे. बर बर, ठीक आहे सर. काही फारसण असेल तर नाही तर नुसतं बोलून हे करा. आहेत तीन चार आहेत महत्वाचे स्लाइड आहेत. ओके ओके सर, मी शेअरिंग दिलेलं आहे तुम्हाला, परत एकदा चालू करा. हो करतो. स्क्रीन शेअर करतो मी आता. हो हो, ओके.
कारण एक दोन महत्वाच्या आहेत, पक्ष्यांचं कम्युनिकेशन महत्वाच्या स्लाइड्स आहेत, त्या आपण बघणार आहोत. आता माझा स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? हो सर दिसतोय. हा ठीक आहे, म्हणजे आता ते चालू झालं. करतो मी आता, मी पुढे जातो. स्लाइड दिसतोय कोणाचा? कुणाचा तरी माईक चालू आहे, प्लीज बंद करा. माईक चालू आहे कोणा तरी? माझं नाही चालू. कोणातरी माईक चालू आहे, प्लीज बंद करा माईक. आणखीन आता स्लाइड दिसते ना माझी? हॅलो हॅलो माझी. हा हॅलो सर. नाही सर मध्ये नाहीतरी काय डॉट येते फक्त काळा डॉट. अच्छा, म्हणजे पक्षी त्यातला काळा रेक्टॅंगल दिसतोय मोठा. बरोबर आहे. हा 343 नंबर पासून फेदर ट्रॅक पर्यंत आहे आणि खाली म्हणजे दोन लाईन्स कव्हर होत आहेत. 343 पासून फेदर ट्रॅक आणि 00058 पासून कोएलिशन. बर, ते असं झालंय ते की इक्लिप्स प्लमेज नावाची एक प्लमेजचा प्रकार आहे. आता काय दिसतंय तुम्हाला? नाही सर काही दिसत नाही. सर स्क्रीन अडकल्या तुमची. तुमचा स्क्रीन सर फेदर्सचा फोल्डर आहे ना तो उघडा आहे आणि ती जी फेदर्सची पीपीटी आहे ना ती उघडलेली नाही. उघडलेलीच नाही. हा बर, आता तुमचं स्क्रीनच दिसत नाही. मी बघूया करूया काहीतरी घोटाळा झालाय. आता काय दिसतंय तुम्हाला? सर आलो आता. हा परत आता स्लाइड आलेले. हो आता बरंच खाली जा फक्त. जातो जातो. आता एक छोटी तुम्हाला म्हणजे मी आता स्लाइड शो करत नाही पण हा मधली स्लाइड दिसते तुम्हाला मध्ये. हा त्याच्यामध्ये मी एक काळा बाण दाखवलाय आणि तिथं त्या सनबर्डच्या पोटावर एक काळा टिपका आहे. हा दिसतोय सगळ्यांना? हो सर व्यवस्थित दिसतोय. हो सर दिसतोय. हा याला इक्लिप्स प्लमेज असं म्हणतात. काही पक्ष्यामध्ये नरांना ब्रीडिंग सीझन झाल्यानंतर त्याचं घरट झाल्यानंतर म्हणजे घरट तो जेव्हा करतो तेव्हा ज्याला या पक्षाला पिसा असतात, जांभळी पिसा असतात, एकदा मादीशी मिलन झालं की ती पिस असा रंग येतो. अशी एक स्टेज असते, ती प्रत्येक पक्षाला असते अशी नाही. काही पक्ष्यांना ती असते, काही पक्ष्यांना, बऱ्याच पक्ष्यांना नसते. तशी एक प्लमेज आपल्याला बघायला मिळते. आता त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतं इनसाईट मध्ये, कारण मी स्लाइड शो का चालू केला नाही की स्लाइड शिफ्टिंगला जरा प्रॉब्लेम येते. तुम्हाला थोडी स्लाइड लहान दिसेल एवढाच फरक येईल की याच्यामध्ये काही मोराचा पिसारा तुम्हाला दिसतोय आणि बगळ्याचा पण काही पिसे दिसत आहेत. तर हे काय आहे? त्याला ऑर्नमेंटल फिदर किंवा ब्रीडिंग प्लमेज असं म्हणतात. काही जातीच्या पक्ष्यांना अशा प्रकारची पिसे येतात आणि मग ही पिसे कशासाठी असतात? तर ह्याला सेक्शुअल सिलेक्शन मध्ये याचं महत्व आहे. मादीला आकर्षित करण्यासाठी ही पिसे त्या नराला येतात आणि काही बाबतीत मादीला येतात. तर त्यावेळा मादी नराला आकर्षित करणं, एरवी नर हा मादीला आकर्षित करतो. आता ही पिसा असतात ना ही तेवढ्या पुरती असतात. आता मार्च मध्ये मोराला पिसे यायला चालू होतात आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याची पिसे निघून जातात, कारण तोपर्यंत त्याच्या घराचा सीझन जो आहे तो संपलेला असतो. तसंच आपल्याला बगळ्याचे बगळे दिसतात. मग आता ही पिसं नेमकी कोणत्या प्रकारची असतात?
ऑर्नामेंटल फिदर्स आर मॉडिफाईड कॉन्ट्र फिदर, याची रचना कंट्रोल फिदर सारखीच असते, फक्त त्यांच्यात काही काळापुरता बदल झालेला असतो. आता अन्न मिळवणे एक प्रक्रिया आहे, ही आपण समजून घ्या. याच्यामध्ये तीन पक्षी आहेत, एक पाणकावळा, एक बगळाय आणि तिसरा खंड्या पक्षी. या तिघांचं अन्न मासे, तिघही मासे पाण्यामध्ये पकडतायत, पण तिघांची शरीर रचना आणि पिस वेगवेगळे आहेत. बघा, याची शरीरचना वेगळी, याची शरीर रचना वेगळी, याची वेगळी. हा काय आहे, हा पाण्यामध्ये बुडतो आणि मासे पकडतो. हा काय आहे की हा उथळ पाण्यामध्ये मासे पकडतो आणि हा पाण्यामध्ये सूर मारून मासे पकडतो. आता या सगळ्यांचे जरी मास्या हे जे अन्न जरी एक असलं तर शरीर रचना आणि पिस मात्र वेगळी आहेत, कारण ते खात असलेले मासे वेगळे आहेत. आता इथं बघा, हा जो पाणकावळा आहे ना, हा पाणकावळा जमी पाण्यामध्ये खोल बुडून मासे पकडतो, म्हणून त्याला बुडायला पाहिजे, म्हणून त्याची पिसं भिजली पाहिजेत, आणि ती भिजली पाहिजेत म्हणून ती भिजाय सारखी बनलेली असतात. त्याच्यानंतर बगळा, याला काही बुडायची गरज नाही, त्यामुळं याची पिसं कधी पाण्यानं भिजत नाहीत. आणि त्याच्या पायावर कुठं पिसं आहेत का बघा, कारण तो उथळ पाण्यामध्ये ती सतत भिजली पायावरची पिसं तरी बरोबर नाही. आणि हा पक्षी कसा आहे बघा, हा सूर मारतो पाण्यामध्ये आणि 2-3 फूट आत बुडतो आणि मासा पकडतो. याची पिसे पण पाण्यामध्ये कधी भिजत नाही. तुम्ही बघितलं का कधी पाण्यातनं खंड्या पक्षी बाहेर आलाय मासा घेऊन खाल्लाय आणि पिसं वाळत बसले? तर नाही वाळत, कारण त्याची पिसं तशी बनलेली. तर या उलट पक्षी पाणकावळा तुम्ही पिसं वाळवत असताना बघितलं असाल, कारण त्याची पिसं भिजतात आणि मग त्याला ती पिसं वाळवायला लागतात. आता आणखीन एक इक्वेटर या देशामध्ये च्या जंगलामध्ये क्लब विंग्ड मॅनिकिन नावाचा पक्षी, आणि हा क्लब विंग मॅनिकिन पक्षी हा गातो. कशानं गातो? पंखाने गातो. कसं गातो? खूप वर्ष शास्त्रज्ञांना हे कळत नव्हतं, त्याच्यानंतर खूप त्याच्यावर संशोधन झालं आणि मग हा आवाज पंखात येतो. तर त्याच्यासाठी त्याच्या पंखाचं मॉडिफिकेशन झालं. ही पंख दिसतात, ते पंखातली पिसा असतात का एरवी सगळ्या पक्ष्यांची? तर नाही, ते आवाज निर्माण करायसाठी त्याचं झालेलं आहे. आणखीन एक पक्षी आहे संपर्कासाठी, मी आता बोलतोय. तर संपर्कासाठी आवाज करणारे, विशेष करून संपर्कासाठी जेव्हा आवाज करतात ते ब्रिडिंग सीझनमध्ये, हे दोन पक्षी आहेत. हे नॉर्थ अमेरिकेमध्ये आढळणार आहेत. पहिला पक्षी आहे अमेरिकन वुडकॉक आणि दुसरा आहे कॉमन स्नेक. आता बघूया ते कसं संपर्क साधतात. हे सगळे आवाज या पक्ष्याची जी पंखाची टोकाची आहेत, प्रायमरी फिदर्स आहेत, त्या प्रायमरी फिदर्स पासून बनवलेले आहेत. दुसरा जो कॉमन स्नाईप आहे त्याची शेपटीची पिसं हा आवाज करतात. बघा कसा आवाज करतात. त्याच्यानंतर रंग, आपण खूप रंगीबेरंगी पक्षी बघतो, सप्तरंग असतात असं आपल्याला वाटतं, या मोराच्याच किती रंग आहेत बघा. तर तसं नसतं. RGB म्हणजे रेड ग्रीन ब्ल्यू, लाल हिरवा आणि निळा, हे तीन पिगमेंट त्यांच्यामध्ये असतात आणि तसे तंतू त्यांच्या पिसेमध्ये असतात. त्या तंतूंचं मिश्रण करून हे सात रंग बसतात. जसे आपण वेगवेगळे रंग मिसळून सात रंग मिळवतो तसंच ते या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा. सर तुमची स्क्रीन अडकल्या वाटत. आता काय दिसतंय तुम्हाला? सर पहिली स्क्रीन दिसते क्लब विंग मॅनकिन की. अच्छा, आता काय दिसतंय? तेच दिसतंय, काहीच फरक नाही झाला. बर, त्या प्रत्येक स्लाइड वर खाली डाव्या साईडला क्लिक करा सर, म्हणजे खाली जाईल. नाही, स्लाइड जाते खाली. आता काय दिसतंय बघा. नाही सर, इथे काहीच नाही. तेच आहे, इथे अडकलंय. अडकलंय म्हणजे मला पुन्हा स्टॉप शेअर करायला. आता बरस झालेलं आहे, पण एकदा स्टॉप शेअर करतो मी.
आणि पुन्हा शेअर करून काय होतं बघूया. आता काय दिसतंय बघा, दिसतंय काय येऊ लागलंय आज. आलं सर, आता ते वुडकॉक आले. हा वुडकॉक म्हणजे आपण त्यांचे आवाज ऐकले. आता आपण पुढे जाऊया तिथं. खूपच मागे केलं. आता काय आलं आता? हा आता बोर आला. बोर आला काय? बर, मग पुन्हा ते काहीतरी चुकलं जाईल. नाही सर, बरोबर आहे ना. आता इंटरॅक्टिव्ह ऍक्शन विथ लाईट. हा इंटरॅक्शन विथ लाईट आली. बरोबर. आता काय झालंय, मला मला दिसतोय स्क्रीन जो तो वेगळा दिसतोय. तुम्हाला वेगळा दिसतो असं झालंय. आता एकदा पहिल्यावर गेलं. बरोबर. एकदा शेवटचा प्रयत्न करूया, मग आपण नुसती शंका निरसन करूया. yes. बाकी मला स्क्रीन सगळे बंद करावे लागतील असं वाटतंय. काय दिसत आहे? परत ते वुडकॉक दिसत आहे. ठीक आहे. आता मोर दिसतोय. हो. आता रंग कसे दिसतात पक्ष्याच्या बघा आपल्याला. रंग हे परावर्तित कुठलं होतंय तसं दिसतंय. आता इंटरॅक्शन विथ लाईट म्हणजे पक्ष्यांच्या अंगावर सगळे साती रंग असत नाही, पण ज्या अँगल मध्ये आपण बघतो त्या अँगल प्रमाणे तिचे रंग बदललेले दिसतात. आता हे सगळं आपल्यासाठी आहे का तर आपल्यासाठी मुळच नाही. आता जे पक्षी आहेत, मोराचा रंग कुणी बघायचा आहे तर तो लांडोरीने बघायचा आहे. तर लांडोरीला मोर नसताना तो कसा रंग दिसेल त्याप्रमाणे तिची रचना आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे महत्वाचं. आता ऑर्नामेंटल फिदर आपल्याला पुन्हा इथं दिसत आहेत. हा स्लाइड शो इथं संपतोय. आता मी जीविदाचं इथे आभार मानतो आणि यातली बरीचशी माहिती मी स्वतः मिळवली आहे, काही नेटवरनं मिळवलेली आणि ती तुम्हाला सादर केली. तुमच्या सगळ्यांचेही आभार मानतो. आपण काही प्रश्न असले तर विचारूया, बोलूया आणि मग त्यानंतर आपण हा मी राजीव सरांच्याकडे देईन आणि मग आपण थांबूया. सर हा प्रेझेंटेशन बंद कराल म्हणजे तुम्ही दिसाल सगळ्यांना व्यवस्थित. ठीक आहे ठीक आहे. कुणाला प्रश्न असतील तर अनम्यूट करा, प्रश्न विचारा, आणखी परत म्यूट करा म्हणजे सगळ्यांना आवाज व्यवस्थित जातील. जेव्हा म्हणजे आता मी बरीच पक्ष्यांची पिस साठवली होती आणि अजूनही साठवते, पण काही दिवसांनी त्याला अशी कीड लागते आणि ती संपतात म्हणजे लिटरली ते पीस खराब होऊन जात. तर ते असं का होतं आणि त्याच्यासाठी काही वेगळी प्रोसेस आहे का, काही प्रोसिजर असते का, किंवा आणि काय कारण आहे म्हणजे त्याला लिटरली असे किडे लागतात बारीक बारीक? पीस जे आहे ना ते तुम्ही जसं आणता तसं ते ठेवता आणि ते ठेवल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये ऑलरेडी काही ना काही तरी असतं माइट्स वगैरे आणि त्या पुढे ते काम करतात. किंवा तुमच्या घरामध्ये जे काही किडे वगैरे असतील ते त्याला लागतात आणि मग ते पीस खराब होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी नेमकं काय उपचार त्याला करावं लागतं ते मलाही माहित नाही, पण कोणत्या प्रकारचं कीटनाशक ते आपण जर विचारलं की पिसासाठी किंवा तुमच्या त्वचेसाठी जे काही लागतं क्रीम वगैरे तसं काही त्याला येतं का हे आपल्याला विचार करावा लागेल. मलाही त्यातलं मी निश्चित सांगू शकत नाही काय काय होतं. ओके थँक्यू सर.
सर प्रश्न असा नव्हता बट जस्ट मला म्हणायचं होतं की तुमचं प्रेझेंटेशन फारच छान होतं आणि स्पेशली जे प्रायमरी प्रायमरी फेदर्स अँड प्रायमरी कव्हर्ड्स कारण ते थोडंसं पुस्तकात जरी वाचलं तरी ते थोडंसं कन्फ्युजिंग आणि मला विसरायला होतं पण आता तुमचं हे हा स्लाइड बघितल्यावर आय थिंक मला आता हे कायमचं लक्षात राहील. मी मिसेस अलका राव बोलतीये. ते मला एक स्पेशली म्हणजे थँक्यू म्हणायचं होतं की तुमचं ते मला फारच ते प्रायमरी फेदर्स आणि सेकंडरी फेदर्स ते मला खूपच युजफुल वाटलं. आणि एक मला प्रश्न विचारायचा होता पण तो तुमच्या स्लाइड मध्ये तो ऑलरेडी आला कारण मी तो तसा तो पर्पल सनबर्ड म्हणजे आम्हाला एक दिसला होता आमच्या घराच्या जवळ एक पर्पल सनबर्ड होता आणि तो आम्हाला काही कळतच नव्हतं की हा फिमेल आहे का मेल आहे कारण काही अँगल्स मधनं त्याची ती पर्पल झलक दिसली आणि फोटो मध्ये ती झलक आली त्यामुळे आम्ही खूपच कन्फ्युज होतो की हा काय असू शकतो. पण ते तुम्ही सांगितलं तुमच्या स्लाइड मध्ये त्या तोही म्हणजे मला एक प्रश्न मी विचारणार होते पण तो मला त्याचं उत्तर म्हणजे पण नोंदी करताना कमी पडतो तर तो केव्हा दिसला त्याची नोंद करायची की तशा प्रकारची पिस त्याला केव्हा दिसली तर मग त्याचं घरट झालंय का नाही ते तुम्हाला कळेल. तर ते आता आम्हाला म्हणजे आता दोन चार दिवसापूर्वीच दिसलं घराच्या जवळ आणि त्याचं घरट वगैरे आम्हाला अजून काही दिसलं नाहीये ते कुठे आहे. काही वेळेला काय असतं सगळ्या गोष्टीला दिसायची गरज नाही पण पक्षी आपल्या पिसातनं आवाजातनं सांगत असतात तर हे सीझन आहे आता तो ब्रीडिंग सीझन त्याचा संपलाय म्हणलं की त्याचा तुरंग गेला तो पर्पल पिवळा जाऊन पर्पल जेव्हा यायला लागेल तेव्हा ब्रीडिंग सीझन चालू झाला. आता हे कसं प्रत्येक परिसरामध्ये तो वेगवेगळा असू शकतो बरं का. म्हणजे पर्पल सनबर्ड सागलीत जेव्हा घरट करेल त्याच वेळा तो मुंबई घरट करेल असं नाही. ओके अच्छा तो घरट करेल असं नाही त्याचा वेगवेगळा असेल त्या वेगळा वेगवेगळी पिसं त्याला त्या त्या वेळा दिसतील. सांगलीमध्ये समजा जून मध्ये मला जर त्याचा इक्लिप्स प्रमेज दिसले तर नॉट नेसेसरी दिल्लीमध्ये त्याच वेळा दिसायला पाहिजे. ओके ओके थँक्यू थँक्यू सर. म्हणजे जेव्हा पक्ष्याची पिल्ल लहान असतात तर नाव सांग. मी श्रेयस अभ्यंकर. श्रेयस बोल. तर म्हणजे पक्ष्याची पिल्ल म्हणजे जन्मल्यावर त्यांना पिस येणार असतात ना म्हणजे आणि तुम्ही म्हणला ती केरेटिनची बनली असतात ती पिस तर मग पक्षी काही असं विशेष भरवतात का त्या पिल्लांना म्हणजे त्यांची पिसांची चांगली वाढ होईल वगैरे असं काही त्यांचे अन्न आहे ते असं आणि त्यातूनच त्यांना विशेष म्हणून सगळ्या पिल्लांना हे पक्ष्यांची जे पालक असतात ते सुरुवातीला अळ्या हे जास्त करून भरतात कारण त्यात प्रोटीन खूप असतं आणि त्या त्यावेळेला उपलब्धही जास्त असतात आणि मोठे मोठे किडे त्यांना खाता येत नसतात पण अन्नात त्यांना ते आपोआप मिळत असत. सर मी ज्योती गाडेकर. सर पक्षी निरीक्षण करताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या साधनांची गरज असते हे सांगू शकता का. आता थोडा हा वेगळा विषय होता तरी पण सांगतो मी आपल्याकडे काय पाहिजे की शक्यतो बायनोक्युलर असावं आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे एक पुस्तक असावं. हॅलो. हा सर काही नाही सगळं बंद झालं होतं म्हणून मी तुम्हाला फोन केला बाकी काही नाही चालू दे कंटिन्यू. हॅलो ऐकू येते. हो सर मध्ये सगळं बंद झालं होतं. अच्छा अच्छा तर आता जो प्रश्न तुमचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक तर आपण पक्षी बघायला पाहिजे मग त्यानंतर साधनं येतात आपले डोळे आहेत आपले कान आहेत त्यामुळे ज्याला जे पक्षी जवळनं बघायला मिळतात त्याच्यासाठी आपल्याला कोणती साधनं लागत नाहीत पण नंतर मात्र आपल्याला साधनं लागतात त्याच्यामध्ये दुर्बीण एक पुस्तक लागतं आपल्याला आणि वही पेन लागतं. कॅमेरा लगेच लागत नाही किंवा रेकॉर्डर पण लगेच लागत नाही. पक्ष्याचे आवाज आपण ऐकून आपल्या मेंदूमध्ये रेकॉर्ड करतो पक्षी आपण पाहून त्याचे डोळ्यामध्ये आणि मेंदूमध्ये फोटोग्राफ करू शकतो आणि पुस्तकावरनं वाचून त्याची माहिती मिळू शकतो. आणि काय प्रश्न आहे कोणाचा. हो सर सर एक प्रश्न आहे सर माझा. नयना पाटील बोलते.
सर आपण पक्षी पकडायला किंवा शिकार करायला कायद्याने बंदी आहे, तसे जर आपण पक्षी निरीक्षण करायला गेलो तिथे जर फॉरेस्ट मध्ये आपल्याला वेगळ्या पक्ष्यांची पिस जर खाली जमिनीवर पडलेली दिसली तर ती आपण आणू शकतो का त्यालाही बंदी आहे कायद्यानी? नाही, आता काय सांगतो तुम्हाला, हे सगळं कायद्याच्या चौकटीत बहाल गेलात तर त्याला ती बंदी आहे. म्हणजे आता ते पीस कसं असतं की एखाद्या पक्ष्याने दुसऱ्या पक्ष्याची शिकार केलेली असेल आणि मग तो पीस देतो, ती पिस असू शकतात. किंवा आता जर तुम्ही हरिपूरला गेलात तर हरिपूरला तिथे सगळे हजारो पोपट जमतात, त्यांची पिस गळून पडतात, तुम्हाला खूप पिस पडलेली दिसतील. तर तुम्ही कोणत्या उद्देशाने आणि कशा पद्धतीनं ती जमा करताय याच्यावर बरंच अवलंबून असत. आणि नियम आणि कायदा लावायला गेला तर ते होऊ शकतं, पण असं कोणी करत नाही. तुम्ही एकाच पक्षाची खूप मोठ्या संख्येनं पीस गोळा करत राहिला, अभ्यासासाठी नमुन्याचं पीस गोळा करणं वेगळं आणि पेट्या पेट्यावर वेगवेगळी पिसं गोळा करणं हे दोन्ही गोष्टी वेगळ्या, त्यामुळे ते चालू शकत. हॅलो, माझं नाव धनंजय देसाई. हॅलो. हा बोला. माझं नाव धनंजय देसाई. मला एक प्रश्न होता, जो तांबट पक्ष्याचं तुम्ही वर्णन केला एका स्लाइड मध्ये की त्याला मिश्या असतात, तर त्या पक्ष्याच्या मिश्या माझे इथं काही थोडे मित्र आहेत ज्यांचं पक्षी निरीक्षणावरती अभ्यास आहे, इवन अभ्यास ऑब्झर्वेशन आहे, तर त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणलं होतं की जे मिशी असतील तर ते त्याचा उपयोग घर झाडामध्ये पोखरून जे घर बनवतात त्याच्यासाठी पण युज करतात, तर ते खरं आहे का? आता हे बरोबर आहे असं आहे म्हणतात, पण इट इज नॉट सायंटिफिकली प्रूव्ड, त्याबद्दल कुठलाही संशोधन झालेला पेपर नाहीये. कारण हे मलाही माहित आहे आणि हे ऐकलेलं पण आहे मी, पण याचा उपयोग खरोखरीच त्यांनी त्याच्यासाठी केलाय का असं कुठं वाचनात, म्हणजे जे काही संशोधन होत त्याच्यामध्ये वाचनात आलं नाही, म्हणून मी त्याचा उल्लेख केला नाही. तर का तसं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचंच ठरवलं तर आपण त्याच्यासाठी प्रोसेस किंवा प्रोसिजर कशी फॉलो करता येईल रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू? हो, तर ते करायसाठी म्हणून डायरेक्ट तुम्हाला आता अगदी मला ते सुचत नाही इथल्या बसल्या बसल्या ते कसं करायला पाहिजे, पण आपल्याला काही वाचून म्हणा काही करून किंवा आणखीन तज्ज्ञ लोकांना विचारून आपल्याला कदाचित करता येईल, म्हणजे कदाचित नाही करताच येईल, पण मी तुम्हाला आता याच्यात 100% गाईड करू शकत नाही. ओके, थँक्यू सर. सर की पक्ष्यामध्ये एक स्पॉइलर असत, म्हणजे त्याच्या पंखाच्या टोकाला तर क्लॉ सारखं दिसत, आणि इव्होल्युशन म्हणजे सर्वात पहिला पक्षी जो होता त्याच होते, तर तो तसा काहीतरी मला वाटत. बर बर बर, हा असतो स्पॉयलर असतो, त्यामुळं पक्ष्याचा बॅलन्स जात नाही आणि उडताना नाही तर त्याचा बॅलन्स गेला असता. आणि कोणाचा प्रश्न आहे? एक मिनिट थांबा सगळ्यांनी, मगाशी हात वर केले त्याच्या ज्योती मॅडम एक आहेत आणि शिलाताई एक आहेत, तर पूर्वीच प्रश्न विचारा तुम्ही. शिलाताई म्हणजे त्याच काय विचारणार आहात? हॅलो, बर जाऊ दे, हा पुढचा प्रश्न विचारा. कोण शिला विचारतात का प्रश्न? हा तिघांचे वर दिसत आहेत मला. हो, ते पण ते विचारतच नाही, ते म्यूट म्यूट झालाय त्यांचा माईक. मी विचारू का ते स्पॉयलर बद्दल? विचारू का स्पॉयलरचा काही वेगळा आकार असतो का, म्हणजे तो तुम्ही दाखवलात पण तिने आता विचारल्यावर मला सुचलं की तो स्पॉयलर जो फेदर असतो तो थोडासा काही आकाराने वेगळा किंवा रंगाने वेगळा असतो का? आकाराने वेगळा असत नाही, रंगाने कदाचित स्पेशीज प्रमाणे वेगळा असू शकतो, पण एकंदरीतच त्या पंखातल्या पिसामध्ये जी कव्हरेज आहे ती झाक वरची झाक पिस आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही तो वेगळा बघितला तर थोडा त्याचा इतर पिसापेक्षा किंचित असा वेगळा आकार, त्याला थोडं राऊंडिश नसताना ते थोडं टोकदार असतं. ओके, थँक्यू. शेवटचे दोन प्रश्न घेऊया आपण, बराच उशीर झाला.
हॅलो, हा मी राधिका गोखले बोलते. ऍक्च्युली माझा प्रश्न असा होता की काही महिन्यांपूर्वी मला गणपतीपुळ्यात दयाळाचं पिल्लू मी मांजराच्या तोंडातनं वाचवलं होतं आणि तेव्हा त्या पिल्लाची पिसं निघाली होती पंखाची आणि त्याला उडता येत नव्हतं. तर मी त्याला 2 दिवस सांभाळलं पण नंतर मला म्हणजे समजत नव्हतं की आता हे सर्व्हाइव्ह करेल का नाही करेल, कारण फीडिंग मोस्टली आई बाबांकडून म्हणजे पॅरेंट्स कडून होत होतं त्याचं. तर अशा केसमध्ये काय करायला हवं, म्हणजे पिसं येण्याची वाट बघायची का पिल्लू सोडून द्यायचं ऍज इट इज? नाही, काय होतं माहितीये का, तिथे जर पालक असतील ना त्यांचे, तर त्यांच्याकडे ते सुपूर्त करणं हे सगळ्यात सोपा मार्ग आहे. ते परवतात आणि मग ते सर्वाय होत. तुम्ही जर घरी आणलं तर ती जी पिसा आहे ती परत पर्यंत त्याला आपली वाट बघावी लागते. बरोबर. शेवटचा कोणाचा प्रश्न असेल तर आपण घेऊया, आणखी करूया. सर, हॅलो सर. हा विचारा ना, विचारा. हा पक्षी बसलेला आहे आणि तो टेक ऑफ घेतोय, याच्यामध्ये पिसांचं म्हणजे ही प्रोसेस कशी होते आणि त्यात पिसांचं कार्य काय? आता कसं होतं, जो पक्षी बसलेला असतो ना तो टेक ऑफ ज्यावेळा घेतो, जर तुम्ही बारकाईन लक्ष दिलं तर तो किंचित उडी घेतो आणि उडी घेतल्या घेतल्या तो पंख पसरवतो. म्हणजे त्याला तिथं थोडी उडी मिळते, अंतर मिळतं जमिनीपासून किंवा त्या जागेपासून आणि इमिजिएट तो पंख पसरून पंख हलवा लागतो. पंख म्हणजे पंख पसरला की त्याला आधी ग्लाइड व्हायला मिळतं, तरंगायला मिळतं आणि लगेचच म्हणजे मायक्रो सेकंदामध्ये त्याची पंखाची हालचाल चालू होते आणि मग तो पुढे जातो किंवा उडत राहतो. ओके, या सर लास्ट काही आहे कुणाचं का आपण कंक्लूड करूया? एक असेल, आहे वेळ, एक बोलू. हो, एक पटकन विचार दिले सर. भारद्वाज आणि हॉर्नबिल यांचे फ्लाइट पॅटर्न थोडेसे वेगळे असतात, म्हणजे थांबतात परत पंख हलवतात. तर ह्या बऱ्याच पक्ष्यांमध्ये काही ना काही फरक आहे फ्लाइट मध्ये. आता फ्लाइटचा तुम्ही काढलात ना, तर हा विषय कसा आहे की हा प्रत्येक स्पीशीज, कावळा, चिमणी, पोपट, बुलबुल, भारद्वाज, धने, फ्लेमिंगो, बगळे, प्रत्येक स्पीशीजच स्वतःच एक वेगळं उडण्याचं वैशिष्ट्य असते आणि ते वैशिष्ट्य का आणि कसं विकसित झालं याबद्दल मी तुम्हाला काही ऑथोरिटिवली सांगू शकणार नाही. जे मोठ्या पंखाचे जवळच्या जवळ उडणारे जे पक्षी असतात ते नेहमी पंख पसरवतात, उडतात, थोडी उंची घेतात आणि पुन्हा पंख मिटतात, त्यावेळा ते अंतर करतात. आणि आपल्याला जसं सूर मारताना अंतर जास्त कव्हर करायला, तुम्ही हे बघितलं असेल की स्विमर बघितलं असेल तर बेस्ट स्ट्रोक मध्ये, बेस्ट स्ट्रोक मध्ये काय करतो, तो पाय झाडतो आणि लंबुळका होऊन पुढे जातो, तसं ते करत असतात. ओके, या नोटवर आपण थांबूया. खर तर दिनेश, हा प्रश्न जरा थोडासा आपण वेगळ्या, म्हणजे प्रत्येक विषय वेगवेगळे आहेत आणखी त्याच्याबद्दलच खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल. आजचा विषय आपला पिसांचा मुक्त मर्यादित होता, तर त्यामुळे आपण त्याविषयी बघत होतो. तर सरांनी मला असं वाटतं की प्रेझेंटेशन खूप सुंदर दिलं, आणखी त्याच्यामध्ये मगाशी कोणीतरी उल्लेख केला तसा की प्रायमरी म्हणा किंवा सेकंडरी म्हणा हे आपण बुकिश याच्यात खूप शिक त्याचे फोटो बघितलेले असतात पण ते नक्की काय आहेत हे आपण एवढं बारकाईने कळलेलं होतं. तर सरांनी त्याबद्दल सांगितलं पक्ष्यांच्या शरीरामध्ये किती प्रकारची पिसं असतात हे तर मला वाटतं की बहुतांशी जणांना पहिल्यांदाच कळलं असेल आणि त्या प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे आणखीन ते कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेलं आहे त्याबद्दलच सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. तर सर्व पार्टिसिपंट्स आणि जीविदातर्फे सरांचा आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर, ही खूप सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिली. की पक्षी निरीक्षण करताना पक्षी पाहिल्यानंतर ओळखल्यानंतर थोडं थांबा, त्याची पिसं बघा. तुमच्या गावामध्ये जर कुठं कबुतरं पाळलेली असतात त्या कबुतराच्या पेटीवर जावा. आत्ता मी सांगितलं ते काय दिसते का बघा. मेलेला पक्षी मिळाला तर त्याची पिसं बघा. पडलेली पिसं हातात आली तर ती कशी आहेत बघा. घरी आणा ना आणा तो वेगळा प्रश्न आहे, पण ती कुठली होती काय होती थोडा चौकस आपण राहूया आणि मग आपण मी इथे थांबतो आता.
सरांनी जे सांगितलं त्या नोटवरती आपण थांबूया की चौकस व्हा. खरं तर हे आपल्या आपण जे बायोडायव्हर्सिटी विषयी जे सर्व गोष्टी आहेत त्या प्रत्येकाबाबत हे अगदीच काय लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आणि विषय अनंत आहेत. त्यामुळे ही एक पिसं ही सुरुवात आहे. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी ज्या आहेत त्याकडे चौकसपणे बघायला आपण सुरुवात केली तर आपल्याकडे खूप मोठं जग आपल्यासमोर उभं होईल. फार लांब जायची गरज असणार नाही आणि आपल्या घराच्या आजूबाजूलाच आपण वेगवेगळ्या गोष्टी बघू शकू. या सर्व दृष्टी दिल्याबद्दल परत एकदा सरांचे आभार मानतो. सर्व पार्टिसिपंटचे आभार की रविवारच्या दिवशी तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. ह्यानी मला जीविताला असेच वेगवेगळे लेक्चर घेण्याची बळ मिळेल. तर या नोटवर आपण